टेंशन अच्छा मी सर्वांना म्यूट करू का, म्यूट ऑल करू का, कारण तुम्ही माइक मग पुन्हा ऑन करत आहात. बरोबर आहे, सर्व लोकांनी नाही का म्यूट वाजवता जेवढे काही पार्टिसिपेंट आहे. नाही मग माझ्या माझ्याकडे अशी सेटिंग आहे की तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकणार नाही, तुम्हाला हँड रेस करावा लागेल. हा हँड रेस करावा लागेल. पुष्कर लोकांचा आवाज येत आहे ते प्रॉब्लेम झाला, बेकार झाला. म्यूट ऑल करते आणि तुम्हाला पोहोच झाला. भीतीचे नाही का, भीती सुलभक आहे त्या सर्वांना मी पोहोच करते. जस्ट 2 मिनिट मी सर्वांना. सन्माननीय अशोक खेताडे सर यांना मी को होस्ट केलेला आहे, ते आपला माइक ऑन ऑफ करू शकतात आणि समजा कोणी आले तर ऍडमिट सुद्धा करू शकतात. सेवक भाऊ शरणागत सर यांना को होस्ट करताय. आले 3 लोक आले आणखी आता. हा सर ऍडमिट करा सर, मी इकडे पोस्ट करते. केलं मी नंतर सर आले आता. आणि केलंय मी आता ऍडमिट. हा ओके ओके. कुठे गेलं आपण पण दिसत नाही. तेलंगे सर मी तुम्हाला कोहोस्ट केलंय. तेलंगे सरला मी ऍडमिट केलंय. मी कुठे गेले. बारेकर सर आहेत का, बारेकर सर तुम्ही असाल तर प्लीज हँड रेस करा. बारेकर सर दिसत नाही आहेत कारण मोबाईलच्या नावानी पण झालेले आहेत जॉईन शिक्षक. आपल्या इथं हे आहेत का, नंदन सर जॉईन झाले का. हो तुम्ही ऍडमिट केलं ना सर त्यांना. केलं मी परंतु आता ते दिसत नाहीत ना नाव कोण त्यांच्या इथं. ते कनेक्टिंगच दाखवत आहे त्यांना, नेटवर्क इश्यू असेल. मंगेश सहारे सर आहेत का, दिसत नाहीयेत मला. नाही सर ते पण रेडमी वाले कोण आहेत. रेडमी वाले येऊ शकतात. मंगेश सहारे सर आवश्यक होते. तेलंगे सर आहेत, बारेकर सर नाही आहेत. बारेकर सर तुम्ही आहात का. बारेकर सर तुम्ही असाल तर कृपया हँड रेस करा, मी तुम्हाला पोस्ट करते जेणेकरून तुम्ही मग स्क्रीन शेअर करू शकाल आणि आपला सादरीकरण करू शकाल. जाऊ दे नाही तर तेलंगे सर आहेत आपले ओके. त्यानंतर त्यानंतर आहेत आणखी रहांगडाले सर, प्रमोद रहांगडाले सर आणि गौतम सर. ते पण रहांगडाले सर आहेत इथं. सचिन बागडे सर आहेत इथं. दोन्ही येते दोन्ही दोन पैकी कोणी बोलणार आहेत ते त्याने आहेत जॉईन झाले आहेत. शरणागत सर बी आहेत. हो शरणागत सर आहेत आणि तेलंगे सर. शिव भाऊ शरणागत बी आहेत. 3 लोक आले ना मॅडम. ठीक आहे चालू करा नंतर ते ऍड होतील. सर 3 कोण तेलंगे सर, शरणागत सर आणखी. तेलंगे सर, शरणागत सर आणखी रांगडाले सर पण जॉईन झाले. झाले तर कुठे आहेत मी त्यांना को होस्ट करते. प्रमोद रांगडाले लिहिलाय पा. दिसलंय आणि सचिन बागडे पण लिहिलाय बीआरसी. ओके एकाला करा सध्या. आता एकालाच करा सध्या प्रमोद रांगडाले म्हणून त्यांनाच करा. ओके आणि शिव भाऊ शरणागत बी दिसून राहिले तिथं नाव त्यांना चालू करा म्हणजे. आणि नंदरने सर मला वाटते जॉईन झाले आहेत. नंदरने सर आवाज येते का. हॅलो हॅलो नंदरने सर.
नंतर त्यांनी सर जॉईन विथ ऑडिओ नाही झाले, मी त्यांना कॉल करून सांगते, थांबा. जॉईन विथ ऑडिओ भरपूर खाली आहेत, लीलाधर म्हणून, मग कुरेशी, शालिग्राम नंदरधने, रेडमी धुंड खुदक खुदक खुदक. अरे बाबा हे हा रेडमी धुंड खत नाव टाका त्याच्यामध्ये बागडे डबाने आपलं नाव टाका त्याच्यामध्ये रेडमी धुंड धुंड लिहिलाय धुंड खक खक लिहिलाय. हा बारेकर सर आलेत. सर तुम्ही जॉईन झालेत मीटिंगला पण जॉईन विथ ऑडिओ नाही झाले. बघा पहिला ऑप्शन आहे माईक, म्हणजे तुम्ही स्क्रीन वर जर टच केलं ना तर तिथे माईक आहे, त्यामध्ये इयरफोन सारखा चित्र असेल, तर इयरफोनला असं टच करा आणि जॉईन विथ ऑडिओ असं टच करा, तेव्हा तुम्हाला ऐकू येईल, नाही तर काही ऐकायला येणार नाही. हा करा नंदन सरला पण सांगत असत. हो सांगितलं सर त्यांना. रेडमी धुंड कोण आहेत? रेडमी धुंड हे राजेंद्र ढवाले आहेत. हे ढवाले सर, ढवाले सर आवाज येते का? मला वाटलं कोणा कोणी सर ऑडिओला हे नाही केलं वाटतं त्यांनी. बारेकर सर मी तुम्हाला को होस्ट केलंय, तुम्ही आपला माईक अनम्यूट म्यूट करू शकता, आपली स्क्रीन शेअर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही ना. नंदरधने सर पुन्हा जॉईन विथ ऑडिओ नाही झालेले. त्यांना आवाज येत नाही. हा त्यांना साडेबारा वाजून गेले. रेखा पटले झाले ना को होस्ट मॅडम? रेखा पटलेला कळलं का को होस्ट तुम्ही? रेखा पटले नाही. हे आरपी मध्ये बोलते आहेत, हे यांना नको करू, ते झालेत को होस्ट. सर जॉईन विथ को जॉईन विथ ऑडिओ नाही होत आहे का? बघा तुमचं मोबाईल आहे ना, त्याला जर तुम्ही असं टच केलं तर खाली तुम्हाला ऑप्शन येतील माईकचा, व्हिडिओचा, है ना, पार्टिसिपेंटचा, स्क्रीन शेअरचा. तर पहिला जो ऑप्शन आहे माईकचा, त्या माईकला टच करा सर, आणि टच केल्यानंतर एक ऑप्शन वर येईल कॉल व्हाया इंटरनेट किंवा कॉल विथ डिव्हाइस, असं वेगळ्या वेगळ्या मोबाईल मध्ये वेगळे वेगळे ऑप्शन येते. माईकला जर तुम्ही टच केला तर वर जो पण ऑप्शन येईल त्याला तुम्ही टच करा, तेव्हा तुम्हाला आवाज येईल. हा चला आपण सुरुवात करायची का सर? मग करा मॅडम, करा, चालू करा. ओके आता यांना सर्वांना आवाज येत आहे का? लीलाधर सर, कुरेशी सर, रेखा पटले मॅम आणि शालिकराम नंदरधने सर एवढे राहिलेले आहेत. पटरे सर आणि जितेंद्र सर, एस एस कटरे. हा हा झाले, नंदरधने सर झाले, जॉईन विथ ऑडिओ झाले. नंदरधने सर आवाज येत आहे का? नंदरधने सर आवाज येत नाही. त्यांना जॉईन विथ ऑडिओ झालेले आहेत ते. नंदरधने सर बोलत काहीच नाही ना. हा मी त्यांना पोस्ट करते. नंदरधने सर तुम्ही आपल्या माईकला ऑन करून बोलू शकता. हो ठवकर सर सुरू करूया आपण. वेट
ओके आपण सुरुवात करूया. वेलकम यू ऑल इन द सेकंड एज्युकेशनल कॉन्फरन्स ऑफ क्लस्टर देवसर्रा. सर्वांना, सर्व शिक्षकांना, सर्व आदरणीय मंडळींना द्वितीय देवसर्रा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पंचायत समिती तुमसर जिल्हा परिषद भंडारा या शिक्षण परिषदेमध्ये सर्वांचा हार्दिक स्वागत. या ऑनलाईन शिक्षण परिषदेमध्ये प्रमुख उपस्थिती सन्माननीय विजय आदमने सर बीईओ तुमसर आणि माननीय अशोक खेताडे सर गट समन्वयक पंचायत समिती तुमसर यांची असणार आहे. तसेच आजच्या कार्यक्रमात सुलभक म्हणून आपल्याला लाभलेले श्री मंगेश सहारे सर, गौतम सर, प्रमोद रहांगडाले सर, तेलंगे सर, बारेकर सर या सर्वांचा तसेच श्री शरणागत सर विषय सहाय्यक पंचायत समिती तुमसर आपणा सर्वांचा मी सुलभक म्हणून स्वागत करीत आहे. तसेच केंद्रातील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांचं सुद्धा या ऑनलाईन केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमचे आदरणीय नंदरधने सर केंद्र प्रमुख देवसर्रा यांना विनंती करते. सन्माननीय नंदरधने सर. नंदरधने सर माईक ऑन करून बोलू शकता. आवाज आता कोणाचा दिसत आहे तुला? तर आम्हाला सर्वच दिसत आहे. नंदरधने सर ते कुठं गेले आता? नंदरधने सर आपण आपला माईक ऑन करा आणि बोलू शकता. आपण माईक ऑन करा सर. माईक ऑन करा. तुमचा माईक बंद आहे सर. आवाज येत आहे का? माईक ऑन करा. माईक ऑन करा. तुमचं माईक नाही आहे. माईक बंद आहे. माईक बंद आहे. अनम्यूट आहे. अनम्यूट अनम्यूट करा. म्यूट आहे ते. अनम्यूट करा. हॅलो. हा येस सर. बोला ना सर. मी काय म्हणत होती माईक जो आहे ना तुमचा त्या माईकला टच करा तर क्रॉस वाला चिन्ह निघून जाईल आणि तुम्ही बोलू शकाल. हा ठीक आहे. आता झालं. हा बोला सर. आता चालू करा. स्टार्ट करू. आवाज येत आहे. आवाज येत आहे. हो आवाज येत आहे. बोला ना. आता आवाज येत आहे. बोला. आपण आज दिनांक 19/10/2020 सोमवार शाळा बंद पण शिक्षण आहे या अंतर्गत देवसरा केंद्र अंतर्गत द्वितीय शिक्षण परिषद उपस्थित आजच्या प्रशिक्षणाला प्रमुख पाहुणे सन्माननीय आदमने सर तसेच सन्माननीय खिताळे सर उपस्थित या केंद्रातील सर्व शिक्षक आणि ज्यांनी तांत्रिक अडचण दूर करण्यास मदत केली असं सौ बुधले मॅडम आजची ही शिक्षण परिषद निमित्त या ठिकाणी आपल्या काही मुलांच्या शाळेंच्या अडचणी अंतर्गत आपल्याच केंद्रातील आणि आपल्याला काही सुलभक म्हणून
अडचणी दूर करण्यासाठी उपस्थित या ठिकाणी शिष्यवृत्ती करिता श्री सहारे सर आणि दिव्यांग यांच्या अडचणी करिता सन्माननीय गौतम सर रहांगडाले सर, इंग्रजी कृती कार्यक्रमाकरिता सरनागत सर, तसेच या ठिकाणी विशेष माहिती सन्माननीय खेताडे सर हे पुरवणार आहेत। आजच्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे उशीर झालेला आहे आणि ह्या सर्व अडचणी दूर करण्याकरिता आपण या ठिकाणी झूम मीटिंग द्वारे एकत्र आलेलो आहोत। मी या ठिकाणी पुढला जो विषय आहे उशीर झाल्यामुळे पुढल्या विषयाकरिता बोधले मॅडमना विनंती करेन की बा पुढला जो विषय आहे त्यांना ही वेळ देण्यात यावी। धन्यवाद। थँक्यू सर। सन्माननीय नंदरधने सरांनी आजच्या शिक्षण परिषदेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचं सविस्तर असं थोडक्यात विवेचन केलेलं आहे। मी पुढील मार्गदर्शनाकरिता सन्माननीय अशोक खेताडे सर, गट समन्वयक पंचायत समितीतून सर, तसेच केंद्र प्रमुख चुल्हाड यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शक शब्दातून आमच्या सर्व शिक्षक शिक्षिकेंचा व्यावसायिक विकास करावा। सन्माननीय अशोक खेताडे सर। तर सर्वांना नमस्कार। माझा आवाज येत असेल असं वाटतंय। येतोय आवाज? येतोय ना? क्लियर आहे। हा ओके। तर सर्वांना नमस्कार। पहिल्यांदा तर आपण सर्वांना शुभेच्छा की आपण सेकंड ही ऑनलाईन शिक्षण परिषद घेत आहे असे आपले या केंद्राचे आयोजक माननीय नंदरधने सर जे हे सांभाळत आहेत, म्हणजे जे शिक्षण परिषद सांभाळत आहेत अशा सौ मंजुषा नंदेश्वर मॅडम, त्याच्याप्रमाणे या केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि या शिक्षण परिषदेला ते खास करून ज्यांची ज्यांच्याकडे विषय सोपवलेले आहेत ते म्हणजे साधन व्यक्ती आपले विक्रम भाऊ शरणागत सर, त्याचप्रमाणे आपले मंगेश सहारे सर, शाबासपूरजी कत्ता श्री तेलंगे सर आणि त्यानंतर बारेकर सर आणि दिव्यांग प्रकार जे आहे त्याच्याकरता जे विषय आणि माहिती सांगणार आहेत ते म्हणजे प्रमोद रानडे सर, आपले भाकरे सर आणि गौतम सर। तर या आजच्या या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये एकतर ही जी ऑनलाईन शिक्षण परिषद असते ती थोडंफार म्हणजे तुटक तुटक होते आहे, कधी आवाज येतो आहे कधी येत नाही आहे, मी काय बोलतो आहे कोणाला समजते आहे का हा सुद्धा कधी कधी कळत नाही। तरी सुद्धा काही उपाय नसल्यामुळे आपल्याला याच मार्गातून आता सध्या तरी जावं लागेल। कोरोनाचा संसर्ग आहे त्याच्यामुळे आपण एक दुसऱ्यासोबत संपूर्णपणे म्हणजे सर्व शिक्षक आणि आपण सर्व एका जागी आपण मिळू शकत नाही, कम्युनिकेशन आपण साधू शकत नाही, त्याच्यामुळे आता दुसरा कोणताच मार्ग अवलंब म्हणजे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला या मार्गाचा तरी कमीत कमी उपयोग होत आहे। म्हणून माझी सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आणि सर्वच लोकांना विनंती असेल की आपण सर्वांनी कमीत कमी एका महिन्यातून एक वेळा आपण ही एक संधी आपल्याला येते आहे ती संधी आपण साधायची आहे आपल्याला आणि आपल्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुद्धा इथे मांडायच्या आहे। जे सुलभक आहे ते सुद्धा आपल्या मधूनच आहे, ज्यांना ज्यांना जे माहीत आहे त्यांना त्यांना ते सांगणार आहे, त्याच्यामधून त्या चर्चेच्या माध्यमातून तो फायदा होणार आहे। तर जे जे विषय निवडून दिलेले आहे त्याच्याकरता सर्वच सुलभक इथं उपलब्ध आहे, ते आपापल्या परीनं चांगल्या प्रकारे आपल्याशी चर्चा करणार आहेत आणि आपल्या अडी अडचणी आणि उपाय सुद्धा त्याच्यामध्ये सांगणार आहे, आपण सुद्धा त्यांना मदत करणार आहोत। आपण समजा इथं नसलेही तरी सुद्धा असं समजू नये की मला काही माहित नाही, आपल्याला सर्वांनाच माहित आहे आणि फक्त आपण एक चर्चेच्या माध्यमातून इथं सुलभक आणि आपण हे सर्व चर्चा करून आपल्या अडचणी उपाय त्याच्यावर आपण म्हणजे काही मांडणार आहोत आणि आपले ज्या काही अडचणी असतील समस्या असतील ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महत्वाचं म्हणजे माझ्याकडे आहे शाबास गुरुजी उपक्रम। शाबास गुरुजी उपक्रम हा माननीय सीओ मॅडम एस भुवनेश्वरी यांच्या संकल्पनेतून आणि डायट भंडारा यांच्या कृतीतून हा साकारलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला
एक तर सेकंड शनिवारला किंवा फर्स्ट किंवा सेकंडला शापालकुर्तीचं एक सादरीकरण होते आहे. आता शापालकुर्तीची निवड प्रक्रिया कशी करायची मग? तालुक्यातून एकच पाठवायची आहे. मॅडम सर्व लोकांना आवाज येते का माझा? मॅडम सर क्लिअर आहे आवाज? क्लिअर आहे सर. तर कसं करायचं आता? आपल्याला तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून एक शापालकुर्ती निवडायची आहे आणि आपल्याला जिल्हा परिषदला पाठवायचं म्हणजे जिल्ह्याला पाठवायचं आहे. मग कशी करायची? असं ठरवून दिलेलं आहे की प्रत्येक महिन्याला म्हणजे 25 तारखेच्या आज पर्यंत प्रत्येक केंद्रातून 1, 2, 3, 4 कितीही शिक्षकांनी सादरीकरण करू शकतात. तर सादरीकरण काय करायचं नेमकं म्हणजे, तर आपण जे उपक्रम घेतले या आता लॉकडाऊनच्या काळामध्ये या वर्षामध्ये आपण जे उपक्रम घेत असाल मग तो ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, तर अशा प्रकारे आपण जे काही उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीकरता जे काही प्रयत्न केलेले आहेत ते प्रयत्न आपल्याला सांगायचे आहे. म्हणजे कोणते बी प्रयत्न केले त्याच्यामुळे माझी शाळेची पटसंख्या वाढली आहे, गुणवत्ता वाढली आहे, पालकांचा पण सहभाग वाढला आहे, समाज सहभाग वाढला आहे, अशा प्रकारची ही गुणवत्ता वाढीसाठी जे काही आपण उपक्रम घेतले त्या उपक्रमाचं सादरीकरण आपल्याला आपल्या केंद्रामध्येच करायचे आहे पहिल्यांदा. आणि ही पीपीटी फक्त 5 मिनिटाची असते आहे, 50 मिनिटं नाही, 5 मिनिटाची. आता 5 जागी बोलताना आपले 10 मिनिटं होऊ शकतात ठीक आहे, परंतु सध्या तरी आपला 5 मिनिटाची पीपीटी आहे. 5 ते 10 मिनिटं फक्त ते करायचे आपल्याला आणि आपल्या शाळेतील जे काही आपण उपक्रम राबवले आहे ते उपक्रमाची सांगता इथं करायची आहे आपल्याला. तर याचा अर्थ असं नव्हे की आपण इथं सादरीकरण केलं म्हणून आपल्याला तिकडे जिल्ह्यामध्ये पाठवणार आहे. ते काही काही जागी म्हणजे भ्रामक संकल्पना पण आहे. त्याच्यानंतर जे काही त्यामध्ये शापालकुर्ती आपण त्यांनाच म्हणणार आहोत जे खरोखरच त्यांनी ते उपक्रम राबवले आणि त्यांनी सर्वांपेक्षा ते प्रभावी आहे. सर्वच राबवतात, उपक्रम सर्वांनीच राबवलेला आहे. त्याचा अर्थ असं पण होत नाही की शापालकुर्ती केली म्हणून त्यांनीच उपक्रम राबवला आहे, आपण उपक्रम राबवला नाही असं नाही होत. पण ज्यांच्या प्रभावी वाटते आहे, तालुक्याला निवड समिती आहे त्याच्यामध्ये 6 लोकांची निवड समिती आहे, ती निवड करते आहे आणि प्रत्येक समजा केंद्रातून एकच शापाल गुरुजी आपल्याला पाठवायचे तालुक्यामध्ये. तालुक्यामध्ये पीपीटी बघतो आम्ही, त्याची पीपीटी आल्यावर आणि मग त्यानंतर त्याला आम्ही निवड करतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की पीपीटी 5 मिनिटाची बनवायची आहे आणि चांगली प्रभावी व्हायला पाहिजे, कशा प्रकारे बनवायची त्याच्या पण आम्ही सांगतो आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे पीपीटी बनवताना गुणवत्ताशी संबंधित एक उपक्रम घ्यायचा आहे, त्या उपक्रमाचे नाव तिथे टाकायचे आहे उपक्रमाचे नाव म्हणून. मग त्याचे आपण नियोजन कशा प्रकारे केलं, कोणाला पकडून आपण नियोजन केलं, कशा पद्धतीने केलं, किती दिवसाचा होता, कालावधी किती लागला, त्याच्यामध्ये काय काय टाकलं, तर अशा प्रकारे आपले ते नियोजन आहे. नियोजन झाल्यावर मग त्याचे आपण नियोजन करून ठेवणार नाही आहोत, तर आपण आपल्या शाळेच्या सुद्धा नियोजन करतो, आपल्या अभ्यासक्रमाच्या नियोजन करतो आहे. मग त्याची अंमलबजावणी कशी करायची? तर अंमलबजावणी तुम्ही कशी केली, कोणाला पकडून केलं, कोणकोण सहभागी होते, कशा प्रकारे केली, हे त्याच्यामध्ये फोटो टाकायची आहे, कोलाज करायचे आहे आणि त्याच्यामध्ये ते 2-3 मुळे लिहायचे आहे. सांगताना आपल्याला 6 ओळी सांगता येतील. त्याचप्रमाणे मग त्याची परिणामकारकता आहे. मग आता अंमलबजावणी केली, उपक्रम राबवला, परिणाम काय झाला होता, पटसंख्या वाढली काय, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पहिल्यांदा 20% होती, 30% झाली का, 50% होती, 70% झाली का, अशा प्रकारे आपल्याला त्या उपक्रमातून काय फायदा झाला, त्याचा परिणाम काय पडला, कमी तर नाही झाली, जास्त झाली असेल, तर अशा प्रकारे आपल्याला तिथं ते टाकायचे आहे, त्यांना सांगायचे आपल्याला. म्हणजे इतरांना सुद्धा त्याच्यामधून एक म्हणजे माहिती होईल आणि ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आहे उपक्रमाचे नाविन्यता, त्याच्यामुळे वेगळे पण म्हणजे त्याच्यामुळे वेगळं काय होतं बरं त्या उपक्रमामध्ये काय आपण साधले गेले, जेणेकरून ते उपक्रम राबवताना आपल्याला अशा प्रकारे आपण उपक्रम राबवलं तर नाविन्यता काय त्याच्यामध्ये, वेगळेपणा काय त्याच्यामध्ये, ते आपल्याला त्या पीपीटीमध्ये फक्त 5 मिनिटाच्या पीपीटीमध्ये आपल्याला टाकायच्या. हे झाले मुद्दे. 5-6 फक्त स्लाइड तयार करायच्या, त्याच्यावरच्या नको स्लाइड. भरपूर पूर्वीची जी संकल्पना होती थोडासा काही लोकांना समजली नाही, त्याच्यामुळे जास्त स्लाइड झाल्या असतील, पण आपल्याला आता समजली आहे. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे आपल्याला बनवायची आहे आणि आपल्याच केंद्रामध्ये आपण जेव्हा शापालकुर्तीच्या अंतर्गत आपल्याला ती पीपीटी दाखवायची आहे. समजा काही म्हणजे प्रासंगिक कामामुळे किंवा दाखवता नाही तर आपल्याला कोणता येईल त्याच्यावर,
समजा काही तांत्रिक बाब आहे, तांत्रिक बाबीमुळे समजा ती साखर खूप नसेल किंवा दिसत नसेल तर आपल्याला ते तोंडी पण बोलता येईल. अशा प्रकारे आपलं हे शाब्बास गुरुजी आहे. कोणीही गैरसमज करू नये की मला यांनी आता सादरीकरण करण्यास सांगितलं तर आता जिल्ह्यावर तुला पाठवते. मला असं वाटते की जिल्ह्यावर पाठवलं तर आणखी चांगली बाबा तुम्हाला त्याच्याकरता शाब्बास गुरुजी बोलून की तुमची कोणी दखल घेत नाही. शिक्षकांनी जे काम चांगले करतात त्यांची दखल व्हायला पाहिजे. कोणतरी त्याच्या पाठीवर शाब्बास असं म्हणायला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने हा शाब्बास गुरुजी उपक्रम हा दाखवण्याचा प्रयत्न माननीय मॅडम आणि डायटच्या सर्वच अधिकाऱ्यांनी केलेला आहे. तर अशा प्रकारे शाब्बास गुरुजी उपक्रम आपापल्या शाळेमध्ये आपण जे काही राबवले आहे ते सर्वांनी सांगायचे आपल्याला. मग तो मला असं वाटतंय की सर्व शाळेने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. म्हणजे काही ना काही उपक्रम तर आपण राबवले आहे. ऑनलाईन राबवले असा आपल्या मॅडम मॅडम सारखे ऑनलाईन मध्ये तरबेज आहे म्हणजे फास्ट ट्रॅक एक्झाम बरोबर. पण ठीक आहे आपल्याला ते जमत नसेल ऑफलाईन. पण ऑफलाईन तर आपण करतो आहे. ऑफलाईन आपण करू शकतो आहे. ऑफलाईन पण आपल्याला करता येते. म्हणजे ऑफलाईन पण आपण काम केलं याच्या अर्थ आपण शाब्बास गुरुजी होत नाही असं नाही. ऑनलाईन असं तर चांगली गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कारण काळामध्ये आता जो कोरोना आहे त्याच्यामुळे आपण सर्व काही उपक्रम जे घेत आहोत ते ऑनलाईन घेत आहोत. ऑनलाईन मध्ये जास्त फायदा मिळत आहे. परंतु समजा आपल्याला तेवढं काही जमत नसेल थोडंफार जमते आहे तर आपण आपल्या गृहभेटी देताना आपण आपले लोक तयार करताना इतर ज्या बाबी आपण गावामध्ये करत आहोत त्याच्या अनुषंगाने आपण ते सुद्धा प्रगती वाढवण्याचं काम केलं आहे. विद्यार्थ्यांची प्रगती वाढवण्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी याच्यामध्ये भीती वाढवण्याचे कारण नाही. आपले सर्व छान प्रकारे सादरीकरण तयार करायचे. 5 मिनिटाचं फक्त सादरीकरण आहे. इतर लोक शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये बघितलं तर आपण मंगेश शहारे सर खूप चांगलं काम करत आहेत. आपल्या केंद्रामध्ये खूप चांगले चांगले शिक्षक आहेत. केंद्रामध्ये हे सर्व काम करत आहोत. तरी सुद्धा आपली जी स्कॉलरशिपच्या ज्या बाबतीमध्ये आपण मागे राहिलो आता म्हणजे एवढ्या प्रमाणात आपण सर्व घेऊन जाऊ शकलो नाही. तर मला असं वाटतं की यावर्षी सुद्धा यावर्षी तरी आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आणखी त्याच्यापेक्षा म्हणजे मागच्या समजा चुका झाल्या असतील ते आपण दुरुस्त करून जास्तीत जास्त विद्यार्थी कसे स्कॉलरशिप पूर्ण होतील या बाबीमध्ये आपण आणखी नियोजन करू. तालुकास्तरीय तालुक्याचा ऑलरेडी कार्यक्रम ऑलरेडी चालूच आहे ना. मागच्या वर्षी पण चालू होता आणि त्याला आपण आणखी जोड देऊया. म्हणजे त्याला आणखी अधिक जोड दिली पाहिजे असं मला वाटतंय. तर त्या अनुषंगाने आपण आपल्या केंद्रामध्ये सुद्धा स्कॉलरशिपचे कार्यक्रम चालू करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण मुलांची जी प्रक्रिया आहे ती करणार आहे. अशा प्रकारे हा उपक्रम आहे. मला फक्त एवढंच बोलायचं होतं आणि मी असं बोलू इच्छितो की आता पुष्कळ लोक बोलणार आहे तर सर्वांना माझ्या या बाबतीमध्ये सर्व साधन व्यक्ती असतील सर्वात असतील असतील सर्वांना शुभेच्छा सर्व शिक्षकांना शुभेच्छा आणि आपले दोषी समाप्त करतो. हॅलो सर खूप खूप धन्यवाद अशोक खेताडे सर. हो सर सरांनी अतिशय थोड्या शब्दामध्ये सांगितलं की शाब्बास गुरुजी उपक्रम हा कसा आहे. यामध्ये आपण वर्षभर आपल्या शाळेत जे उपक्रम राबविलेले आहेत ते न सांगता एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याला सांगणे आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत त्याचं तुम्ही नियोजन कसं केलं त्यामागील उद्दिष्ट काय होती तर त्याची कार्यवाही कशी केली अंमलबजावणी कशी केली त्याचं नियोजन केल्यानंतर अंमलबजावणी झाल्यानंतर मुलांवर त्याचा परिणाम काय झाला आणि त्यामध्ये काय तुमचं नाविन्यपूर्ण आहे असे थोडक्या मुद्द्यांमध्ये 5 मुद्द्यांमध्ये आपल्या आपल्या शाब्बास गुरुजी उपक्रमामध्ये आपल्या नवउपक्रमाचा सादर आपलं काम करून घ्या म्हणजे ओके सर धन्यवाद. आता मी पुढील मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय मंगेश सहारे सर आहेत नाही तर आज आपल्या शिक्षण परिषदेमध्ये सन्माननीय प्रमोद रहांगडाले सर उपस्थित आहेत जे आपल्याला जे डिसेबल मुलं आहेत दिव्यांग आहेत त्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संबंधाने आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर कृपया मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्या अनुषंगाने आपले मार्गदर्शन
मार्गदर्शनाची सुरुवात करावी. सन्माननीय प्रमोद सर. प्रमोद रहांगदाले सर आपण को होस्ट आहात तर माईक ऑन करू शकता तुम्ही. आपल्या शिक्षण परिषदेमध्ये सन्माननीय सचिन खाडे सर पण उपस्थित आहेत. त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी प्रमोद रहांगदाले सरांना सुद्धा मदत. प्रमोद रहांगदाले नमस्कार. नमस्कार सर. आज आपण दिव्यांगाच्या प्रकार आणि त्यांच्या समस्या आणि उपाययोजना यावर आपण मार्गदर्शन करणार आहे. पीपीटी शेअर करत आहे. ओके सर, पीपीटी शेअर करू शकता आपण. तो होस्ट आहात. शेअर पीपीटी शेअर झाली का मॅडम? नाही सर. हेलो मॅडम. नाही सर, व्हायला दिसत नाही. दिसत नाही पीपीटी. आता पण दिसत नाही. नाही दिसून राहिली सर. सर शेअर स्क्रीन आहे ना, तुम्ही मोबाईल वरून जॉईन झाले. शेअर स्क्रीन मध्ये बघा, डॉक्युमेंट मध्ये बघा. हो, डॉक्युमेंट मध्ये. हा, डॉक्युमेंट मध्ये तुमची पीपीटी राहील. हा, दिसत आहे का? नाही ना सर. मॅडम दिसत आहे का? नाही. तुम्ही शेअर स्क्रीनला टच केल्यानंतर खूप सारे ऑप्शन येतात सर तिथे. एक तर मग स्क्रीनला टच करा, मग स्क्रीनवर तुमच्या मोबाईलवर जे येईल ते सर्व दिसेल. आता दिसत आहे? नाही दिसून राहिलं. तुम्ही शेअर स्क्रीनला टच नाही करत आहात का सर? शेअर स्क्रीनवर जाणार आहे का? शेअर मध्ये येत ना, गुगल ड्राईव्ह, बॉक्स, फोटो, डॉक्युमेंट. एक तर डॉक्युमेंट थ्रू तुम्ही पीडीएफ करू शकता, नाहीतर मग स्क्रीन. डॉक्युमेंट आता येतं पीडीएफ. ही कोणती आहे? कोणती पीडीएफ आहे? हा सर, दिसत आहे सर. स्क्रीन वर गेले तुम्ही. समावेश शिक्षण म्हणजे सामान्य शिक्षण विद्यार्थ्यांसोबत सामान्य शाळेत दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण म्हणजे समावेशित शिक्षण. दिव्यांग विद्यार्थी हे समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहे, परंतु आज तो अपेक्षित घटक म्हणून गणला जाते.
समाजात त्याला जो स्थान मिळाला पाहिजे तो स्थान मिळत नाही. त्याला प्रशिक्षण देण्याची किंवा शिक्षण देण्याची जबाबदारी ही कुटुंब समाज शाळा त्याच्यामध्ये शिक्षक आहे, विशेष शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे आणि जेवढी प्रशासकीय यंत्रणा आहे ह्या सर्वाचा तेवढाच महत्वपूर्ण म्हणजे त्याच्यात वाटा आहे. तर सर्वांनी जर या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या ज्या आवड त्यांच्या क्षमता जर लक्षात घेऊन त्यांना शिक्षण दिलं तर त्या विद्यार्थ्यांचा निश्चितच विकास होऊ शकतो. ते समाजात कुठेही मागे राहणार नाही, उलट समाजाला फायद्याचेच ठरतील. या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देणे, शिक्षण देणे अत्यंत महत्वाचं आहे. तर आपण आता पूर्णतः अंध विद्यार्थी हा पहिला प्रकार आहे दिव्यांगाचा. दिव्यांगाचे पूर्वी 10 प्रकार होते, आता 21 प्रकार झालेले आहेत. त्यानुसार आपण हा पहिला प्रकार बघणार आहोत, पूर्णतः अंध. दृष्टीचा पूर्णपणे अभाव म्हणजे पूर्ण दृष्टीहीन. यामध्ये 100% विद्यार्थी त्यांना पूर्ण दृष्टी गेलेली असते. त्यांना ऑपरेशन करून किंवा कोणत्याही प्रकारचा उपचार जरी केला तरी कोणताही त्यात फरक पडत नाही. अशा विद्यार्थ्यांना ब्रेल लेखन आणि वाचन, अविस्थापन गतिशीलता, इनडोअर मोबिलिटी, आउटडोअर मोबिलिटी अशा प्रकारचा प्रशिक्षण देण्यामध्ये दैनंदिन कार्यकौशल्य, संवेदना प्रशिक्षण, श्रवण संवेदना, स्पर्श संवेदना, गंध संवेदना, चव संवेदना आणि दृश्य संवेदना अशा प्रकारचं जर यांना प्रशिक्षण दिलं आपण तर हे कुठेही मागे राहणार नाही. आणि जो समाजाला म्हणा किंवा देशाला विकासामध्ये यांचा खूप मोठा वाटा राहू शकते. यानंतर आपण दुसरा प्रकार बघू, अल्पदृष्टी. ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा कमी दिसतो पण यांना आपण ब्रेलबुक देऊन, प्रशिक्षण देऊन, ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा यांचा आपण काही प्रमाणात जे दोष निर्माण झालेला आहे यांचा तर तो शिक्षणाला मदत करू शकतो. यांना लो विजन किट च्या माध्यमातून हे स्वतंत्रपणे पुस्तक वाचू शकतात किंवा ऑडिओच्या माध्यमातून. यानंतर बघू आपण कर्णबधीर प्रकार. कर्णबधीर विद्यार्थी हे दुसऱ्याचे बोलणे व वातावरणातील ध्वनी ऐकण्याची अक्षमता म्हणजे कर्णबधिरत्व होय. ज्या व्यक्तीच्या चांगल्या कानाचा संभाषण श्रेणीतील सर्वांस त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्या व्यक्तीला कर्णबधिर म्हणतो. कानाचे 3 भाग असतात, बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंत कर्ण. श्रवणदासाची तीव्रता आपण सामान्य 0 ते 25, सौम्य 26 ते 40, मध्यम 41 ते 55 आणि मध्यम तीव्र 56 ते 70, तीव्र 71 ते 90 आणि अतितीव्र 91 किंवा त्यापेक्षा जास्त. ह्या विद्यार्थ्यांना साइन लँग्वेज च्या माध्यमातून परिस्थितीनुसार त्यांना शिकवता येईल. यांची बौद्धिक क्षमता ही चांगली असते. हे कोणतेही कौशल्य पार पाडण्यात सक्षम असतात. तर यांना योग्य प्रशिक्षण दिलं, योग्य शिक्षण दिलं तर हे कुठेही मागे राहणार नाही. यानंतर आपण वाचादोष. वाचादोष हा सामान्य प्रकार आहे. ह्या विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येत नाही. बौद्धिक क्षमता चांगली असते परंतु काय होते समाजामध्ये ह्या विद्यार्थ्यांना हिनवले जाते, टिंगलटवाळ्या केल्या जाते. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊन न्यूनगुण कमी होतो. तर हा समाजाने यांना प्रोत्साहित करावे, यांची टिंगलटवाळी न करता प्रोत्साहित करावे. त्यांना वाचादोष सुधारण्याकरता स्पीच थेरपी दिली जाते. यानंतर वाचादोषावर आमचे पागडे सर स्पीच थेरपिस्ट हे आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार सर्वांना. नमस्कार सर, माझा आवाज येतोय सर्वांना? येस सर, आवाज येत आहे. हा,
माझा आवाज येत आहे मॅडम? येस, क्लियर आहे सर. हो हो. ओके ना? ओके 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 ओके. आय विल कंटिन्यू. मी सचिन बागडे, स्पीच थेरपिस्ट, गटसाधन केंद्र तुमसर. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वाचा दोष नेमकं कशामुळे होत? तर ब्रेन वाईज स्पीच इम्पेअरमेंट किंवा हिअरिंग इम्पेअरमेंट बागडे सर, जर जवळ दोन डिवाइस असतील तर लांब लांब जा, इको होते. ओके ओके. दोघ जण जर जवळ असतील ना मोबाईल घेऊन, त्यांना थोडं लांब व्हायला लागतो, इको होते. प्रमोद रहांगडाले सरांच्या जर मोबाईल वरून करत असाल तर तुम्ही व्हिडिओ ऑन करा, म्हणजे तुम्ही दिसाल. हा तर वाचा दोष नेमकं येतं कशामुळे? पीडीएफ नाही दिसत आहे. तर त्यामध्ये ब्रेन वाईज नाही, पीडीएफ नाही मॅडम, मी बोलतोय. अच्छा, तर मग स्क्रीन शेअरिंग बंद करा. हॅलो. हा, स्क्रीन शेअरिंग बंद करून द्या तुमचं. स्क्रीन शेअरिंग बंद करा. चला, मी करून टाकते. ओके ओके. ओके सर, बोला आता सर. ठीक आहे. हॅलो. येस सर, बोला सर. आवाज येत सर? क्लिअर. तर स्पीच इम्पेअरमेंट येते कशामुळे नेमकं? तर आपल्या ब्रेन मध्ये आवाज ऐकणे, आवाजाचं आकलन होणे आणि त्यानंतर वाचा उत्पत्ती या संबंधाने काही फंक्शन्स होतात, काही पार्ट असतात. जसं की मोबाईल आडवा म्हणजे ठेवा सर, तुम्ही आडवे दिसत आहात. हा ओके. हा येस सर. ओके ओके. एक मिनिट. ओके, आता पीपीटी शेअर झाली मॅडम? नाही 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 झाली सर. पीपीटी शेअर करत आहात की असेच बोलत आहात? शेअर नाही झाली. ठीक आहे मॅडम. एक मिनिट मॅडम. ओके माझा व्हिडिओ मॅडम थोडासा तांत्रिक विषय आहे. काही टर्मिनॉलॉजी मी इंग्रजी मध्ये बोललेलं चालेल ना? बिलकुल सर, चालेल. चालेल ना. तर स्पीच लँग्वेज अँड हिअरिंग इम्पेअरमेंट हे ब्रेन वाईज असत, म्हणजे मेंदू मधन याचे कमांड सेंटर्स असतात. जसं की आवाज ऐकण्याचा जो पार्ट असतो, आपण म्हणतो की आपण कानाने ऐकतो, परंतु कान म्हणजे नेमका कुठला कान? आपल्याला जो बाहेर जो दिसतोय त्याला पिन्न म्हटलं जातं, तो बाह्य कर्ण आहे. मग मुख्य कान कोणता आहे? तर कॉक्लिया. कॉक्लिया इज अ ऑर्गन ऑफ हिअरिंग. कॉक्लिया इज अ ऑर्गन ऑफ हिअरिंग हा एक स्नेल शेप असतो कॉक्लिया, जो आवाज ऐकण्याचं काम करतो, ज्यामध्ये कॉक्लिअर हेअर सेल्स असतात.
आणि तिथं मग ऑडिटरी कॉर्टेक्स पर्यंत आवाज जातो. ऑडिटरी कॉर्टेक्स मधन मग समोर वर्निक्स एरिया असतो जो त्या आवाजाचं आकलन करतो आणि मग तो ब्रोकास्ट एरियाला सांगतो की माझ्यापर्यंत ही माहिती आली आहे, तुला आता बोलायचं आहे. मग तिथे ब्रोकास्ट एरियाचं काम स्टार्ट होतं. ब्रोकास्ट एरिया म्हणजे मोठा स्पीच एरिया असतो. सांगण्याचं तात्पर्य असं की सामान्यत वाचा आणि भाषा विकासासाठी सामान्य शारीरिक स्थिती, सामान्य मेंदूचा विकास, सामान्य भावनिक विकास, ऐकण्याची सुदृढ क्षमता असणं आवश्यक असतं. ह्या पूर्व अटी आहेत वाचा भाषा विकासासाठी. आणि ह्या समजा जर यामध्ये कुठेही जर काही उणीव असतील तर वाचा आणि भाषा विकासाला बाधा निर्माण होते किंवा ऐकण्याला बाधा निर्माण होते. मग त्या संबंधाने काय होतं की समजा जर कुठल्याही कारणाने समजा जर वाचा आणि भाषा दोष निर्माण झाले, वयोमानानुसार भाषेचं आकलन नाही आहे किंवा भाषेची अभिव्यक्ती नाही आहे किंवा वाचा उत्पत्ती होत नाही किंवा बोलण्यामध्ये अस्पष्टपणा असतो, मग अशा परिस्थितीमध्ये त्याचं निदान केलं जातं की भाषेचे कुठले दोष आहेत, आवाजाचे कुठले दोष आहेत, त्यानंतर श्रवणाचे कुठले दोष टेस्ट केले जातात. ज्या एक टर्मिनॉलॉजी असते रिसेप्टिव्ह एक्सप्रेसिव्ह इमर्जंट लँग्वेज स्किल ज्याला रील्स म्हणतो आम्ही, तर म्हणजे त्यानं काय भाषा ग्रहण करतो, त्याची अभिव्यक्ती तुरंत आणि तात्काळ आहे का, यानुसार त्या स्केलनुसार मग त्याचा असेसमेंट केला जातं आणि ठरवलं जाते की कुठले कुठले काय प्रॉब्लेम आहे. स्पीचच्या फ्लुएन्सीचा प्रॉब्लेम आहे का की निव्वळ फक्त तोतळे बोलतो. फ्लुएन्सीचे प्रॉब्लेम हे ब्रेन वाईज पण असू शकतात. असे सगळं त्याचं निदान केलं जातं आणि त्याला स्पीच थेरपी दिली जाते. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतोय, जसं मतिमंद बालकं असतात ज्यांना आता बौद्धिक अक्षमताधारी बालकं संबोधल्या जाते, इंटेलेक्च्युअली डिसेबल्ड चाइल्ड. मग हे जे मतिमंद मुलं असतात, माझा आवाज नीट येतो ना मॅडम सर्वांना? सर ऍब्सोल्युटली क्लिअर. काय म्हटलं मॅडम? क्लिअर आहे सर. ओके 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 थँक्यू. तर मी एक उदाहरण देतोय, मतिमंद बालक, मतिमंद बालकांना वाचा आणि भाषा विकासाच्या कुठल्या अडचणी असतात? तर त्यांना आवाज तर नीट ऐकायला येतो, परंतु त्यांच्या मेंदूचा पूर्ण विकास आणि मेंदूचा पूर्ण विकास झालेला नसल्यामुळे भाषिक आकलन क्षमता, त्याच्यानंतर इतर लोक जे संवाद साधतात त्या संवादातला त्याला नीट अर्थबोध होत नाही, त्याचा ब्रेन त्याचा सगळं अनालिसिस करत नाही की समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे, आणि त्यानुसार मग अनालिसिस जर झालं नाही, आकलन जर झालं नाही, तर मग अभिव्यक्ती पण नीटशी होत नाही. तो एक काय ग्रहण करतो आणि काय अभिव्यक्त करतो, व्यक्त होतो, याच्यामध्ये सुसंगती नसते. म्हणजे त्याला आपण म्हणतो इररिलेव्हंट कम्युनिकेशन, असे इररिलेव्हंट कम्युनिकेशन करतात. किंवा एखादा वाक्य जर त्याला बोलायचं असेल तर तो एका शब्दामध्ये संपवून टाकतो. समजा जर त्याला जर हात मागाय म्हणजे आई मला जेवण दे असं जर म्हणायचं असेल सामान्य मुलाला, तो पूर्ण वाक्यात बोलेल. परंतु हा विद्यार्थी भात दे, भात किंवा काही इशाऱ्याने बोलेल, म्हणजे या पद्धतीचा त्याचा एक अर्धवट संवाद असतो, अर्धवट कम्युनिकेशन असतो. मग याला उपाय काय? अशा त्यांचा सुद्धा संवाद अर्थपूर्ण व्हायला पाहिजे, कारण संवाद नसेल तर ज्ञान ग्रहण होणार नाही, आणि ज्ञान ग्रहण होणार नाही तर मग त्यांचे बाकीचे जे लाईफ एक्सपेक्ट्स आहेत ते सगळे गडबड होतील, त्याच्यामध्ये उणीवा राहतील. म्हणून आपण काय करतो की एक साधं उदाहरण देतोय मी तुम्हाला, जेवणाचं ताट मतिमंद त्याच्याही आधी आपण काय करतो, 24 तासामध्ये जीवन जगण्यासाठीची जी भाषा असते, मतिमंद बालकांच्या संबंधाने बोलतोय, 24 तासामध्ये जीवन जगण्यासाठीची जी भाषा असते म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत,
त्याला ज्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे जे काही त्याला बोलावं लागते, आपल्या गरजा व्यक्त करण्यासाठी बोलावं लागते, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी बोलावं लागते, तर तो कसा बोलणार? या संबंधानं माझा सगळ्यांना आग्रह आहे की अशी जी मतिमंद बालकं आहेत ज्यांचं मतिमंदता खूप जास्त तीव्र नाहीये, सौम्य आहे, मॉडरेट स्वरूपाचं आहे, माइल्ड आहे, मॉडरेट स्वरूपाचं आहे, तर अशांसाठी ते ज्या ज्या कंटेक्स्ट मध्ये जे जी काही कृती करत आहेत त्या प्रत्येक कृतीला आपण शब्द पुरवायचे आणि सातत्यानं पुरवायचे आणि त्याला समजेल अशा भाषेत सांगायचं. जसं की एक साधं उदाहरण देतोय, समजा जर तो बालक जेवण करत आहे तर आपण त्याला सांगितलं पाहिजे की हे ताट आहे, जाणीवपूर्वक बोललं पाहिजे त्याच्यासोबत, हे ताट आहे, हे ग्लास आहे, ग्लासामध्ये पाणी आहे, ताटामध्ये वाटी पण ठेवलेली आहे, एका बाजूला भात आहे, वाटीमध्ये वरण आहे, भाजी आहे, आपल्याला भातावरती भाजी टाकायची आहे, वरण टाकायचं आणि त्याचं कालवण करायचं आणि त्यानंतर आपल्याला तो घास भरायचा आहे. म्हणजे एका जेवणाच्या संबंधानं इतकी सगळी आपण भाषा त्याच्यासोबत बोलत राहू, इतके शब्द, इतके सगळे शब्द बोलत राहू, सातत्याने बोलत राहू, हे का बरं आवश्यक आहे? कारण त्याची बौद्धिक क्षमता कमी आहे. समजा जर तो बालक जर 6 वर्षाचा असेल तर त्याची बौद्धिक क्षमता ही 3 वर्षाची आपण गृहित धरायची, त्यानुसार त्या वयोमानानुसार आपल्याला बोलायचं आहे, सातत्यानं बोलायचं आहे. जेवण ही काही एकमेव क्रिया 24 तासात होत नसते, जेवण दिवसातून 2-3 वेळा तो बालक करतो, 24/7 करतो आणि वर्षोगणिक करत राहणार आहे. वारंवार हे शब्द त्या समोर, त्याच्या समोर जर गेले वारंवार, त्या ही जी कंटेक्स्टुअल लँग्वेज आहे त्या कंटेक्स्ट मध्ये बोललेले गेले शब्द, बोललेली गेली भाषा, ही समजा जर त्याच्या समोर सातत्यानं जर येत राहिलं तर त्याचा ब्रेन तो ऑटोमॅटिक ह्या सगळी भाषा ते शब्द ग्रहण करत असतो आणि मग तो स्वतःहून पुटपुटायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो. नाही सुरुवातीला बोलेल परंतु इशाऱ्याने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल, अगदी जर बोलत नसेल तर. काही बालकं असतात अशी, त्याच्यानंतर काही पुटपुटायला सुरुवात करेल, काही शब्दात बोलायला सुरुवात करेल, फ्रेजेस लेवलवर बोलेल, मग सेंटेन्स लेवलवर बोलेल, कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर बोलेल. तर याचं ब्रेन जसं जसं ग्रहण करतो तसं तसं आणि जसं जसं हे त्याच्या मेंदूमध्ये घट्ट होत राहतं, हे ही कंटेक्स्च्युअल लँग्वेज, त्यानुसार त्याचा भाषा विकास होत राहतो. आपण याला भाषा विकास म्हणण्यापेक्षा भाषेचा विस्तार म्हणू, भाषेची गहनीयता वाढवणे म्हणू. म्हणजे त्याला जेवण मागायचं आहे, त्याने जेवण मागितलं, त्याने जेवण केलं, जेवता जेवता त्याची आई ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्या परिवारातले लोक त्याच्यासोबत ही सगळी भाषा शेअर करतील. शाळेमध्ये शालेय पोषण आहाराच्या वेळी सुद्धा त्याच्या मैत्रिणी, मित्रमैत्रिणी ही सगळी भाषा शेअर करतील आणि त्याला या शब्दांचं ज्ञान होईल, आकलन होईल. म्हणजे हे कृतीयुक्त भाषा देणं आणि या माध्यमाने त्याचा भाषा विकास घडवून आणणं, जितका त्याचा भाषा विकास घडत जाईल तसं तसं तो मतिमंद बालक स्वाभाविकरित्या ह्या सगळ्या गोष्टी फुटफुटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करेल. हे आणि मग हे एकदा तर एकदा की त्याची ही बोलण्याची लेवल आली की मग दुसरं काय उरतं की अर्थपूर्ण संवाद साधणं आणि त्यानंतर मग स्पीचची फ्लुएन्सी डेव्हलप करणं, त्याला छान फ्लुएन्सीनं बोलता आलं पाहिजे. या संबंधानं त्याला फ्लुएन्सी मॅनेजमेंट असतं, तो नंतरचा पार्ट झाला. फ्लुएन्सी मॅनेजमेंट सुद्धा कसं, ही समजा जर लेवल आली, आपण त्याचा छान भाषा विकास जर घडवू शकलो, पहिलीच जर मुलगा आहे, 5व्या 2र्या 3र्या वर्गापर्यंत छान त्याचा भाषेचा शब्दसंग्रह वाढला, भाषेची आकलन क्षमता वाढली, बोलण्याचा प्रमाण जर वाढला, मग अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी आपण त्याला प्रेरित करू. समजा जर कुठे अर्थपूर्ण संवाद साधत असताना जर कुठे जर अडखळतो आहे किंवा इररिलेव्हंट कम्युनिकेशन करतो आहे तर आपण ते जागच्या जागी करेक्ट करायचं, कंटेक्च्युअल कम्युनिकेशन साठी त्याला तयार करायचं. आणि मग स्पीचची फ्लुएन्सी कशी डेव्हलप करायची, तर एक साधा सोपा उपाय आहे. आपल्याकडे बळबळ गीतं असतात,
आपण बडबड गीतांचा जितका चांगला सराव त्यांच्याकडनं करवून घेऊ स्पीचची फ्लुएन्सी पण त्या तुलनेत वाढत असते. स्पीचचे पॅरामीटर्स काय असतात, त्याच्यात रेट ऑफ स्पीच आहे, इंटोनेशन आहे, इम्फॅसिस आहे, कुठं त्याला बल द्यायचा आहे, कुठं थांबायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी फ्लुएन्सी मॅनेजमेंटमध्ये असतात. तर मग ते ह्या सगळ्या गोष्टी बडबड गीतात असतात, याला वेगळ्याने थेरपी घेण्याची गरज नाही. बडबड गीतांचा जर सराव केला तर ताल सूर लयात ह्या सगळ्या गोष्टी ते गीत बडबडतील. आणि सेम त्याचं जनरलायझेशन होतं, सेम त्याचं जनरलायझेशन होतं त्याच्या डे टू डे कम्युनिकेशन मध्ये. तर हे झालं मतिमंद बालकांचं भाषा विकास, वाचा विकास, त्याच अर्थ रेलेव्हंट कम्युनिकेशन साठी त्याला तयार करणं आणि त्याचं फ्लुएन्सी डेव्हलपमेंट. म्हणजे पहिल्या वर्गात जर बालक आहे तर सातव्या वर्गापर्यंत आपण सहज आपल्या इन्क्लुसिव्ह सेटअप मध्ये मतिमंद बालकांचा वाचा भाषा विकास घडवून आणू शकतो. ते सहज सोपी प्रक्रिया आहे, वेगळ्यानं प्रयत्न करण्याची गरज नाही. आपण त्याला त्या प्रक्रियेमध्ये एंगेज करायचं आहे त्या बालकाला. हे झालं मतिमंद बालकांच्या संबंधाने. समजा जर तो कर्णवधीर बालक आहे, कर्णवधीर बालकांच्या संबंधाने काय आहे, तर पहिल्या वर्गात आपण बालक केव्हा मुलं केव्हा ऍडमिट होतात, जेव्हा त्याची लँग्वेज मॅच्युरिटी असते, 4,500 ते 6,000 एक त्याची व्होकॅब्युलरी डेव्हलप होते, तो पहिल्या वर्गाचा सिलेबस छान डायजेस्ट करायला तो त्या भाषिक परिपक्वतेसाठी तयार असतो, तेव्हा आपण त्याला पहिल्या वर्गात ऍडमिट करतो. ही स्वाभाविक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग कर्णमंदिर बालक असतात, त्यांना आवाजच जात नाही, अजिबात आवाज जात नाही, मग ते बोलतील कसे. समजा जर माझ्यासमोर जर्मन किंवा फ्रेंच बोलणारा व्यक्ती जर आला आणि तो जर माझ्यासमोर एक तास जरी बोलला तरी मला काय आकलन होणार आहे, काही आकलन होणार नाही. त्याचे फक्त मी एक्सप्रेशन पाहत राहील, त्याचे जेस्चर पाहत राहील. मग मला समजा जर त्याचं आकलन करायचं आहे तर मग मला त्याचे शब्द शिकावे लागतील त्या भाषेचे, त्याचे शब्द शिकावे लागतील, त्याचे एक्सप्रेशन शिकावे लागतील, तो कुठल्या कंटेक्स्ट मध्ये काय बोलतो मला हे गृहित धरावं लागेल आणि त्या अर्थाने मी ती भाषा थोडी थोडी ग्रहण करेल. कर्णमधील बालकांना आवाजच जात नाही, मग उपाय काय. समजा जर त्याला हिअरिंग एड लावून जर आवाज जर गेला तर ठीक आहे, आणि जर नाही जर गेला आणि असा जर विद्यार्थी जर आपल्या अध्ययनामध्ये आहे, पहिल्या वर्गात जर ऍडमिट जर झाला तर कसं होतं की तांत्रिक माहिती नसल्यामुळे आपला पण थोडासा गोंधळ उडतो. मग अशा वेळी काय करायचं, तर त्याला स्पीच रिडिंग साठी तयार करायचं. वर्ग शिक्षक जे काही बोलतो किंवा इतर मुलं जे काही बोलतात ते त्याच्या फेस टू फेस असलं पाहिजे. तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय बोलता की जे व्हिज्युअल लर्नर, तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय बोलता तो सगळं डोळसपणे ऑब्झर्व करत असतो आणि तुमची स्पीच रीड पण करत असतो, तुमची लिप रिडिंग तो करत असतो, त्याला ते कळत असते. समजा जर तुम्ही त्याला जर झाडाचं चित्र जर दाखवलं किंवा झाडाचा सोळा, समजा जर तुम्ही त्याला मुळाक्षरांची ओळख जर सांगितली प फ ब भ म वगैरे, एक व्हिज्युअल कोड तुम्ही समजा जर त्याला फळ्यावर लिहून दिला त्या सिलेबलचा, तो डोळ्यानं बघतोय, तुम्ही त्याला प प पण म्हणून सांगतोय बाराखडीमध्ये, तर तो ते ग्रहण करतो. प आहे, फ आहे, ब आहे, भ आहे, म आहे, हे बायलेबल साऊंड्स आहेत. तर तुमची लिप रिडिंग पण तो ऑब्झर्व करतोय, तुमचा व्हिज्युअल कोड पण तो ऑब्झर्व करतोय आणि या पद्धतीने त्याला मुळाक्षराचं आकलन होत आहे. आपल्याला सायमल्टेनियसली एक काम करायचं आहे की तो जे काही आकलन करतोय डोळ्याने आणि तुमची रिडिंग जे काही तो ग्रहण करतोय त्याच्या वर्ड कोड मध्ये आपल्याला सायमल्टेनियसली त्याचं एक्सप्रेशन घ्यायचं आहे की बाबा रे तिथं जे लिहिलेलं आहे प तो तू सुद्धा लिहून पा. किंवा समजा जर आपण त्यांनी जर फळ्यावरचा जर वर्ड कोड जर मिटवला आणि आपण जर म्हटलं प, तर जर त्याला ते कागदावरती गिरवता आलं तर आपण मिळवतो प फ ब भ म, हे बायलेबल साऊंड्स आहेत. तर आपण ते वर्ड कोड समजा जर त्यांना जर कागदावरती उतरवलं तर आपण मिळवलं आणि हे होतं, शक्य आहे, कर्णमधील मुलांच्या संबंधाने होत आहे. परंतु ही खूप जटिल प्रक्रिया आहे,
म्हणजे मुळाक्षरांचा साधारणतः तो आकलन करू शकतो. वर्ष लागेल काही हरकत नाही. मग त्याच्यानंतर छोटे छोटे दोन शब्द दोन मुळाक्षरांचा शब्द तयार करणं आहे. जनरली ज्या मुलांच्या अर्ली इंटरव्हेन्शन अँड मॅनेजमेंट होत नाही शून्य ते सहा वयोगटामध्ये कर्णबधीर बालकांचं, आणि असे बालक समजा जर पहिल्या वर्गात जर आले तर त्याला सामान्य लँग्वेज मॅच्युरिटीचे जे चाइल्ड असतात त्या तुलनेत आपण त्याला थोडस एक स्पेसिफिक लर्निंग टास्क दिलेलं कधीही बेटर राहील. त्यामध्ये कसं की मी जे आता बोललो आहे प्रत्येक मुळाक्षरांचा त्याचा वर्ड एक्सप्रेशन घ्यायचा, ते सेकंडरी एज्युकेशनल स्किल आहे रिडिंग रायटिंग. तर त्याचं रायटिंग स्किल त्याचं कसं प्रॉम्प्ट होईल त्या दृष्टीने आपण पाहायचं आहे. जसं की मी मग अशी म्हटलंय बायलेबल साऊंड प ब भ म आपण त्याला फड्यावर सांगितलंय, ओठाच्या रिडिंग पण तो वाचतो आहे, मग तेच मुळाक्षर तो कागदावर उतरवतो का? यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मुलं उतरवतात त्याला आपण मदत करायची सुरुवातीला काही हरकत नाही, मदत करणे अपेक्षितच आहे. वर्बल प्रॉम्प्टिंग आहे किंवा फिजिकल प्रॉम्प्टिंग आहे, अक्षर गिरवून सुद्धा दिली तरी काही हरकत नाही, परंतु त्याची बाराखडी जर या पद्धतीने जर पक्की करता आली तर मग छोटे छोटे दोन मुळाक्षरांचे शब्द अटॅच करणं आहे, त्यांचे छोटे छोटे शब्द तयार करणं आहे, त्याचे उच्चारण त्याच्याकडनं करून घेणं आहे. समजा जर त्यानं बाबा लिहिलं तर बाबाचं चित्र जर आपण जर त्याला दाखवला तर बाबा ही संकल्पना त्याची स्पष्ट होईल. किंवा दोन मुळाक्षर दोन स्वर जर जोडले आ आणि ई आणि आई जर दाखवलं तर त्याचं आई ही संकल्पना घट्ट होईल. या पद्धतीनं ही त्याची व्होकॅब्युलरी डेव्हलप करत राहायची असते. आपल्याला वेळ लागेल, नक्कीच लागेल. सामान्य मुलांच्या तुलनेमध्ये आपण याला गृहित धरू शकत नाही कारण त्याचं अर्ली इंटरव्हेन्शन अँड मॅनेजमेंट झालेलं नसतं. आणि या पद्धतीची त्याची व्होकॅब्युलरी डेव्हलप करणं आणि त्याला समोर समोर त्याची व्होकॅब्युलरी डेव्हलप झाली की मग त्याला फ्रेजेससाठी तयार करणं, छोट्या छोट्या वाक्यांसाठी तयार करणं, संयुक्त वाक्यांसाठी तयार करणं आणि मग आकलनावर आधारित संभाषणासाठी तयार करणं, जर तो बोलत मग त्याला संभाषणासाठी तयार करणं म्हणजे कसं की त्याला जे काही वाटतंय तो रिटर्न मध्ये देईल. यासाठी सुद्धा मुलं ही तयार केल्या जाऊ शकतात. वेळ लागेल, दोन चार पाच वर्ष सुद्धा लागू शकतात कारण ही खूप जटिल प्रक्रिया आहे आणि खूप टेक्निकल प्रक्रिया आहे ही. दुसरी महत्वाची गोष्ट मी अर्ली इंटरव्हेन्शन अँड मॅनेजमेंट यासाठी म्हणतोय की अर्ली इंटरव्हेन्शन अँड मॅनेजमेंट मध्ये आता कर्णबधीर बालक समजा जर जन्माला आला, बाळ ज्या वेळेस जन्माला येतो तेव्हा त्याचं इन्फॉर्मल हिअरिंग स्क्रीनिंग होते. इन्फॉर्मल हिअरिंग स्क्रीनिंग म्हणजे काय की त्याला आवाज ऐकायला येतं की नाही, बस इतकंच, येस आर नो. जर आवाज ऐकायला येत नसेल तर तिथपासून त्याचा मॅनेजमेंट सुरू होतो. त्याला आवाज कुठल्या पद्धतीने ऐकायला जाईल, काय ऑपरेशनची गरज आहे का, किंवा त्याला श्रवणयंत्र सहा महिन्यानंतर जर दिला तर तो त्याच्यानंतर त्याला आवाज ऐकायला येईल का, आणि त्यानंतर मग त्याचं श्रवण प्रशिक्षण असतं, त्यानंतर त्याचं स्पीच थेरपी असते. ही एक सहा वर्षापर्यंत चालणारी प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये त्याचा सामान्य वाचा भाषा विकास आणि श्रवण कौशल्याचा विकास घडवून आणण्याची ही एक सहा वर्षापर्यंतची त्याची तांत्रिक प्रक्रिया असते. त्याला अर्ली इंटरव्हेन्शन अँड मॅनेजमेंट इन केस ऑफ हिअरिंग इम्पेअर्ड चाइल्ड असं संबोधलं जाते. ती जर प्रक्रिया झाली नसेल आणि ग्रामीण भागात ही प्रक्रिया पार पाडल्या जात नाही कारण ग्रामीण भागामध्ये कर्णबधीर बालकांच्या संबंधाने माहितीचा अभाव असतो. सहा वर्षानंतर लोक त्याची आवाजाची टेस्ट करायला जातात की त्याला किती पर्सेंट बहिरेपणा आहे हे पाहायला जातात. तर असं जर इंटरव्हेन्शन झाला नसेल आणि अशी जर मुले जर आपल्या वर्गात जर आले तर मगाशी मी बोलल्याप्रमाणे या पद्धतीचा त्याचं व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट लँग्वेज डेव्हलपमेंट केल्या जाऊ शकते. बाकी जी प्रक्रिया आहे थोडी जटिल आहे, ती स्पीच थेरपिस्ट किंवा हिअरिंग इम्पेअर्ड चाइल्डचे जे स्पेशल एज्युकेटर असतात त्यांच्याकडनं समजून घेऊन आपल्याला ती त्याला गती द्यायची असते. ठीक आहे, त्यानंतर मी विनंती करतोय की दोन कॅटेगरीच्या संबंधाने बोललोय मी मॅडम, स्पीच इम्पेअरमेंट आणि हिअरिंग इम्पेअरमेंट आणि मेंटल रिटार्डेशन. सेरेब्रल पाल्सीची जी मुलं असतात त्याच्यामध्ये फ्लुएन्सी डिसऑर्डर असतो. मी दोन मिनिटं त्यावरती बोलतोय, वेळ खूप जास्त होत आहे का मॅडम माझा?
Yes, sir. Please keep it short. Next time we can continue with this topic. Please keep it short. Okay. So you can continue on next presentation. Yes, but you can conclude your sentence. Ma'am? Sir, you can conclude your sentence. Okay. Thank you. तर सर्बल पाल्सीची जे मुलं असतात त्यांना फ्लुएन्सी डिसऑर्डर असतो. फ्लुएन्सी डिसऑर्डर म्हणजे काय, तिथे मेंदूच्या पक्षाघाताने मेंदूचा विकास हा सामान्य असतो, त्यांची बौद्धिक पात्रताही सामान्य असते. आणि बौद्धिक पात्रता सामान्य असल्यामुळे त्यांना ऐकायला पण नीट येतं आणि ती त्यांच्या आकलनाचा स्तर सुद्धा सामान्य बालकांसारखा असतो. परंतु होतं काय की मगाशी जे म्हटलं स्पीचचे पॅरामीटर्स असतात, रेट ऑफ स्पीच, त्याच्यानंतर इंटोनेशन आहे, इम्फॅसिस आहे, यावरती त्याचा कमांड नसतो. हे मेंदूच्या पक्षाघात झालेले बालके, ज्याला सेरेब्रल पाल्सीचे बालके म्हणतो आपण, युडीएस मध्ये टाकतो तो प्रवर्ग, याच्या समोर स्पीचचा डिसऑर्डर असतो. तो डिसऑर्डर म्हणजे तो डिसऑर्डरचं मी नाव सांगतोय तुम्हाला, त्याला डिझार्थ्रिया म्हणतात. ज्याच्यामध्ये काय होतं की प्रोसेस ऑफ आर्टिक्युलेशन, प्रोसेस ऑफ रिस्पिरेशन, प्रोसेस ऑफ रेझोनेशन, ह्या ज्या सगळ्या प्रोसेस असतात बोलण्याच्या संबंधानं, आर्टिक्युलेशन, रेस्पिरेशन, रेझोनेशन, ह्या सगळ्या प्रोसेस अफेक्टेड असतात. कारण त्याला कुठला तरी एक साईड त्याचा अफेक्टेड असतो, हेमिप्लेजिक असतो. अशा स्थितीमध्ये त्याचे उच्चारण नीट येत नाही, धापा टाकत बोलतो. समजा जर त्याला जर माझं नाव, त्याला त्याचं जर नाव सांगायचं आहे, जसं माझं नाव आहे सचिन, तर तो म्हणेल म्हणजे असं, अशा प्रकारे तो बोलत असतो. हे करेक्शन आहे, हे करेक्शन केलं जाऊ शकतं, परंतु हे 100% करेक्शन होत नाही. कारण डिझार्थ्रिया 100% क्युरेबल नसतो. जे सगळे जे सगळे प्रोसेस असतात ते 100% आपण कर नाही करू शकत. कारण सेरेब्रल पाल्सी ही परमानंट डिसऑर्डर आहे. तो लाईफ टाईम असतो, त्याला क्युअर नसते. परंतु जितकं त्याच्या स्पीचचं करेक्शन करता येऊ शकतं, तितकं आपण करेक्शन करू शकतो. एका सर्टन लिमिट पर्यंत करेक्शन करू शकतो. देन आफ्टर आपण लाईफ टाईम मेंटेनन्स मॅनेजमेंट वर ठेवावं लागतं सेरेब्रल पाल्सीच्या मुलांना. आणि ही जी मुलं असतात मग त्यांना काय, तर छोटे बळबळ गीतांकडून याचा सराव केला जाऊ शकतो. मुळाक्षरांचं शुद्ध आणि स्पष्ट उच्चारण वाचन घेऊ शकतो आपण, आणि बळबळ गीतांचं पठन घेऊ शकतो. हे जर केलं, सातत्याने जर करत राहिलं, तर ऑटोमॅटिक तार सूर आणि ही सुद्धा मुलं बोलण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि बाकी याच्या बुस्टर ट्रीटमेंट बघतात. आणि आपल्या तालुक्याला स्पीच थेरपिस्ट अवेलेबलच आहेत, बीच आहे स्वतः. त्यामुळे अशा मुलांच्या असेसमेंट सुद्धा मी केलेला आहे तालुक्यात. जिथे जिथे अशा काही अडचणी असतील तिथे तिथे आपण लॉकडाऊन नंतर प्रत्यक्ष त्या डील करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ओके, थँक्यू सो मच सर. Actually, I want to thank to Pramod Rahandale sir for getting us acquainted about the type of disability in our students. Rahandale sir, please stop screen sharing. And again, our Bagre sir. आवाज येतो? आवाज येतो. यानंतर आपण अस्थिव्यंग बघू. अस्थिव्यंग विद्यार्थी हे बौद्धिक क्षमता ज्यांची चांगली असते, फक्त त्यांना एक हात किंवा एक पाय किंवा पोलिओमुळे त्यांच्या एखादा पाय म्हणा किंवा अर्धा शरीरच कमी झाले. सॉरी टू इंटरप्ट, आवाज येत नाही. नाही, आवाज येत आहे सर. मला असं म्हणायचं आहे, वेळ भरपूर झाली आहे, कारण आपण हा तुकड्या तुकड्याने घेऊ शकतो ना. बिलकुल सर, येणारी शिक्षण परिषदेमध्ये कुठला मुद्दे घेऊ शकतो? लवकर लवकर घे. सर, कारण इतरही पुस्तक आहेत. हे फक्त मी नाव सांगून देतो मॅडम. ठीक आहे, चालेल. ओके, पाचवा प्रकार आहे अस्थिव्यंग.
पश्चिम बंगालची बौद्धिक क्षमता चांगली असते आणि आपण याला निक नावाचा जो एक उद्योगपती आहे त्याला हातही नाही आणि पाय नाही पण ते उद्योगपती आहेत. त्याच्यानंतर मानसिक आजार म्हणजे मनोरुग्ण म्हणतो आपण त्याला, ते औषधीने बरे होऊ शकतात. याच्यानंतर अध्ययनक्षमता, त्याच्यामध्ये डिसलेक्सिया म्हणजे तीन प्रकारचे लेखन आणि गणितामध्ये दोष असतो. मेंदूच्या पक्षाघात म्हणजे आपण साध्या भाषेत लकवा म्हणतो पण यांची बौद्धिक क्षमता चांगली असते. स्टीफन हॉकिंग याचा उदाहरण सोमग्न विद्यार्थी जगामध्ये जातात हे यांना बदल वगैरे स्वीकार बौद्धिक क्षमता म्हणू शकते. यानंतर एकापेक्षा जास्त असलेले विद्यार्थी हे झोपूनच जातात यांना कृष्णरोगले त्यांना अपंगामध्ये शारीरिक उंची कमी असलेले हा बाबा प्रकार आहे. अशा विद्यार्थ्यांना बोलता चांगले पण यांना सुद्धा अपंगामध्ये समावेश करण्यात आला आहे. यानंतर बौद्धिक क्षमता सामान्यपेक्षा कमी बौद्धिक क्षमता व परिस्थितीनुसार बदल करण्यात असमर्थ म्हणजेच मतिमंद. याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम पाली असतो, डोका मोठा असतो आणि मायक्रो म्हणजे लहान डोका अशा प्रकारचे असतात. सर मीटिंगच्या बाहेर निघाले वाटते. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. सन्माननीय प्रमोद रहांगडाले सर पुन्हा सुरू करत आहेत. हॅलो, आवाज नाही येत मॅडम? हा येत आहे सर. माईक ऑन करा प्रमोद सर, माईक ऑन करा. प्रमोद सर माईक ऑन करा तुमचा. बोलले मॅडम? येस सर. हॅलो. हा येस सर. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम जात आहे, आपण दुसऱ्यांना संधी द्या ना प्लीज. ओके बिलकुल सर. सर मी सन्माननीय प्रमोद रहांगडाले सरांचा आभार व्यक्त करते की त्यांनी आपल्याला CWSN मुलांचे प्रकार काय आहेत ते सांगितले, तसेच हाऊ टू डील विथ सच स्टुडंट याबद्दल सविस्तर माहिती असे आपले बागडे सरांनी आपल्याला दिला आहे. आणि पुनश्च एकदा मी त्यांचा आभार मानते आणि त्यांना अशी विनंती करते की पुढच्या शिक्षण परिषदेमध्ये आपण उरलेले मुद्दे कन्क्लूड कराल, तर कारण आपल्याकडे भरपूर मुद्दे अजून बाकी आहेत. आणि येणारे सुलभकांना मी विनंती करते की कीप युअर पॉइंट शॉर्ट अँड स्वीट अँड टू द पॉइंट. तर पुढील संधी देण्यात येत आहे सन्माननीय तेलंगे सर. शाबास गुरुजी उपक्रमाअंतर्गत त्यांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करावे अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय तेलंगे सर. निवास सर तुम्ही पोहोचत आहात. ओके सर. येस सर. येस सर. मॅडम आवाज येत आहे का? आवाज येत आहे, थोडा ब्रेक होत आहे. तुम्ही बोला, कव्हरेज मध्ये राहा. ओके सर. स्लॅप वगैरे असेल तर बघा वरचा. हा सर आवाज येत आहे क्लिअर. आदरपूर्वक नमस्कार. आज केंद्रस्तरीय द्वितीय शिक्षण परिषदे अंतर्गत माझ्याकडे जो विषय दिलेला आहे सादरीकरणासाठी तो आहे
शाब्बास गुरुजी, तर कदाचित हा शाब्बास गुरुजी उपक्रम आणि हा शाब्बास आणि मी या दोन शब्दाला कदाचित विरोधाभास असू शकते, आपण तेवढे काही शाब्बास नाही, पण सादरीकरण अंतर्गत जो विषय घेतला आहे हे सादरीकरण करत आहे. तर सध्या या कोरोनाच्या महामारीमुळे आपण व्हॉट्सअप आहे, गुगल मीटिंग आहे, झूम मीटिंग आहे, या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षण आपण देत आहोत आणि तो चांगल्या पद्धतीने होत आहे. परंतु हे जे माध्यम आहेत, व्हॉट्सअप आहे, गुगल मीट आहे, हे जे ऑनलाईनचे माध्यम आहेत, ते प्रायमरीच्या वर्गासाठी तेवढे प्रभावी असे वाटत नाहीत ही गोष्ट आमच्या लक्षात आली. आणि मग आम्ही आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय कटरे सर आणि जे उत्कृष्ट शिक्षिका आहेत आमच्या आदरणीय बदले मॅडम आणि आम्ही इतर शिक्षक सर्व मिळून ती प्रायमरीसाठी आम्ही प्रत्यक्ष त्यांना शिक्षण देण्यासाठी काय करता येईल असा जेव्हा विचार केला तेव्हा एक चावडीवरील शिक्षण, आपलं चावडी वाचन हा प्रकार आहे, मोहल्ला क्लिनिक दिल्लीत सुरू आहे, म्हणलं मोहल्ला एज्युकेशनही आपण सुरू करता येईल का, म्हणजे चावडीवरील शिक्षण या पद्धतीचा आम्ही विचार केला आणि ते त्या पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न पण सुरू आहे. तर यामध्ये आम्ही प्रायमरी लेवलचे विद्यार्थी संबंधित वार्डातील 5 ते 7 मुलं घेऊन त्यांचा करून समाज मंदिरामध्ये प्रत्यक्ष शिक्षकांनी स्वतः जाऊन त्यांना त्या त्या इयत्तेच मार्गदर्शन आम्ही करत आहे. त्याच्यामध्ये नियोजनामध्ये असं आहे की 5 ते 7 विद्यार्थी आणि 5 ते 7 विद्यार्थी माझ्या वर्गात असल्यामुळे प्रायमरी या एवढ्या विद्यार्थ्यांचा गावातील समाज मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापन आहे आवाज ब्रेक होत आहे सर. सरांचा आवाज ब्रेक झालेला आहे. असो, मी पुढील शाब्बास गुरुजी सादरीकरण करण्याकरिता शाब्बास गुरुजी सुनील बारेकर सर यांना आमंत्रित करते. बारेकर सर, कृपया आपला सादरीकरण करा. माईक ऑन करू शकता तुम्ही, तो होस्ट आहात. हॅलो. येस सर. हॅलो, आवाज येते मॅडम माझा? सर अगदी क्लिअर आहे सर. आवाज येत आहे सर? आवाज येत आहे. हॅलो. हा, आज 19 ऑक्टोबर 2020 देवसरा केंद्राचे दुसरे केंद्रीय संमेलन म्हणूया आपण, आणि आज उपस्थित सर्व शिक्षकांना जे या केंद्रस्तरीय केंद्राच्या केंद्र संमेलना उपस्थित सगळ्यांचे स्वागत. तर शाब्बास गुरुजी या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेत राबवलेले 9 उपक्रम. हॅलो, आवाज येते मॅडम? येस सर, क्लियर आहे आवाज. आहे ना? तर या कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष शाळेवर जाणे शिकवणं शक्य नाही, तर त्यासाठी आम्ही रायंडाले सर, मी
दोघांनी असं ठरवलं की आता काय नेमकं कसं करायचं, कारण आपल्यात इयत्ता पहिलीचे जे विद्यार्थी आहेत तर ते शून्य आहेत, त्यांना मूळ अक्षराची ओळख नाही. यासाठी आम्ही असं केलं की अगोदर प्रत्येक पालकांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का काय हे याची पूर्ण विचारपूस केली. पण एक 7 विद्यार्थ्यांकडे तीही पहिलीची विद्यार्थी नसून वरचे 3री 4थी 5वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडेच ते होतं. आणि गाव सोंड्या गाव अशा ठिकाणी आहे की त्यात रेंज नसते, आपण जर फोन लावला तर त्या ठिकाणी लागत नाही. मग आता काय करायचं, तर त्यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन प्रत्यक्ष प्रत्येक विद्यार्थ्याकडे जाऊन आपण हा उपक्रम आपला राबवूया असं आम्ही मी आणि रांगडाले सरांनी ठरवलं. आणि मग ह्या कोरोनाच्या काळात काही पालकांनी काही मुलांना नोटबुक वह्या वगैरे घेऊन दिलेले नाहीत, मग असं ठरवलं आम्ही की प्रत्येक मुलांना पाटी पेन्सिल आणि नोटबुक एक उजळणी ज्यात मुळा अक्षर का, कारण जास्तीत जास्त फोकस आमचा इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यावर होता कारण ते शून्य आहेत, त्यांना कसलीच प्रकारची ओळख नाही. मग सरांनी आम्ही दोघांनी ठरवलं आणि प्रत्यक्ष त्यांना हे सगळं नोटबुक वगैरे पेन वह्या पेन्सिल रबर शॉर्पनर आम्ही घेऊन दिलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं दररोजचं अभ्यास त्यांना पहिले आपण इयत्ता पहिलीले जसे विद्यार्थ्यांना उभी रेषा आडवी रेषा यासारखं जे घेऊन आपण जे मार्गदर्शन करतो त्यांना ते गिरवून घेतो, प्रत्येक अक्षर असो किंवा आपले अंक आम्ही या प्रकारे सुरुवात केली. आणि ही झाल्यानंतर टप्प्याटप्प्या आम्ही दर 2-2 दिवसांनी त्यांचा अभ्यास त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन तपासायचो. पण काही काही पालक असे म्हणले की सर करोना आहे तुम्ही घरी आमच्या इथे येऊ नका जाऊ, तुम्ही तुम सर्व लॉकडाऊन करता, तुम्हाला करोना असेल तर आम्ही इथं सुद्धा आमच्या गावात ती करोना पसरू शकतो, असे 3-4 पालकांचं असं म्हणणं होतं. पण त्यात आम्ही थोडं दुर्लक्ष केलं 2-3 दिवस. पण नंतर त्याने 2-3 बोलल्यानंतर आम्ही थोडंसे आता काय करावं, आम्ही प्रत्यक्ष अध्यक्ष सरपंचांना भेटलो आणि अध्यक्षच्या इथंच प्रत्यक्ष त्यांना मार्गदर्शन करायला आम्ही सुरुवात केली. आणि त्याचं असं जाणवलं की त्यात मुलांना हळूहळू मुळाक्षराची ओळख झाली, मग काना मात्रा इथपर्यंत तरी आम्ही आता सध्या आहोत. प्रत्येक मुलांना विना काना मात्राचे जे शब्द आहेत ते आता वाचू शकतात लिहू शकतात. तर असा बदल हा आम्ही ह्या लॉकडाऊनच्या काळात थोडाफार प्रत्यक्ष प्रत्येक विद्यार्थ्याकडनं जाता जे ग्रुपमध्ये आले जी ग्रुपमध्ये म्हणजे जी आमचे अध्यक्ष जे इथं आलेत त्यांना 8-9 विद्यार्थी होते, आमचा इयत्ता पहिलीचा पट हा 16 आहे, तर ते 4 विद्यार्थी जर सोडले तर आपण जवळजवळ 12 विद्यार्थी आमचे असे आहेत की आता काना आणि मात्राचे शब्द उकाराचे शब्द ते नीट वाचू शकतात लिहू शकतात. हा बदल आम्हा या उपक्रमातून आम्हाला साध्य झालाय. आता अजूनही आम्ही पुढची पायरी म्हणून आता हा तर आणि जो भाग 1 मिळाला आपल्याला इयत्ता पहिलीला त्याच्यावरही आम्ही जास्तीत जास्त कविता चाली सांगून त्यांच्याकडून म्हणून घेतलेलो आहोत. आणि यात पुष्कळसा बदल आम्हाला ह्या कोरोनाच्या काळात दिसून आला. हे जर शाळा सुरू असती तर अजून चांगल्या चांगल्या प्रकारे आम्हाला तिथं ते हे हा उपक्रम राबवायला मदत झाली असती. पण आम्ही नाही 100%, पण किमान 50% तरी हा उपक्रम आमचा आम्हाला असं वाटतं की हा सक्सेसफुल झाला. यात मुलं लिहितातही आणि वाचतातही. जर आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो नसतो इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांपर्यंत तर मला वाटतंय की ते मुलं शून्यच असते. कारण की आता माझा मुलगा सुद्धा आहे, मीच त्याच्या
आता आम्हीच घरी घेतो म्हणलं तर तो थोडा दुर्लक्ष करते आणि घरी शिकवतील का नाही आई वडील तर मुलं थोडे दुर्लक्ष करतात आणि प्रत्यक्ष त्याच्या शिक्षकांनी शिकवलं त्यांच्या सरांनी शिकवलं तर ते तेवढ्या मन लावून ते अभ्यास करतात आणि शिकून घेतात. तसेच आपण म्हणजे घरी तसा सराव एक 10 पैकी 1-2 घेत असतील बाकीचे 8 विद्यार्थी आई वडील किती सांगू पण त्यात तेवढा बदल होताना आपल्याला दिसत नाही. पण ह्या अशा प्रकारे आम्ही आणि जे विद्यार्थी 7वी 8वीचे विद्यार्थ्याची बहीण भाऊ आहेत त्यांच्याकडून सुद्धा आम्ही का या प्रकारचे असं घ्या हा असं घ्या आम्ही असे थोडंसं समजून दिल्यानंतर ते घेतात. 2 ग्रुप तयार केलेले होते मध्ये आणि गटागटात जे द्यायचे होते त्याच्याकडून जे त्यांचे जे बहीण भाऊ आहेत त्यांच्याकडून ते वाचत लेखन योग्य प्रकारे ते करून घेतात. खूप सारा बदल आम्हाला ह्या काळात दिसत आहे. पण करोनाच्या काळात काय प्रत्यक्ष आपण मुलांना वर्गात बोलू शकत नाही इथे काही बाकी आपण उपक्रम राबवतो ते 5 ते 10 विद्यार्थी आपण वर्गात बोलवतो पण या माध्यमाच्या द्वारे प्रत्यक्ष भेटी देऊन कारण तिथं आपण ऑनलाईन व्हॉट्सअपद्वारे आपण काही स्थिती मार्गदर्शन करू शकत नाही किंवा काही अभ्यास सुद्धा देऊ शकत नाही कारण सगळीकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. त्या कारणानं प्रत्यक्ष जाऊन भेटीद्वारे प्रत्यक्ष मुलाकडं जाऊन त्यांचा अभ्यास चेक करून आणि अजून 2 दिवसानंतर म्हणजे त्याला अभ्यास देऊन आणि नंतर 2 दिवस तोच दिलेला अभ्यास त्यांनी व्यवस्थित नीट केला का नाही तपासून आम्ही त्या मुलांना मार्गदर्शन करतो. तर अशा प्रकारे आम्ही हा उपक्रम आता सध्या मी रांडाले सर नाताच नुकतेच आमच्या शाळेत गेडाम सर रुजू झाले आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आता प्रत्यक्ष सर्व मुलांकडे आम्ही जाऊन त्यांच्याकडून हे सर्व करून घेतो. पण त्यामुळे आता ह्या काय पहिलेला जास्त लक्ष दिल्याकडे कारणानं आता 2री पासून तर 5वी पर्यंत करतोय आम्ही त्यांच्याकडे पण यांच्याकडे जरा जास्त फोकस करतो कारण यांना आता अजून यांचा जोपर्यंत पाया मजबूत होणार नाही तर हेच आपल्याला पुढच्या वर्षी मग 2री आपण जेव्हा यांना घेऊन जाऊ त्यावेळेस त्यांना त्रास होईल या उद्देशानं आपल्यालाही त्रास होईल कारण त्यांना पूर्ण ओळख नसेल त्यांचं वाचन लेखन मुळाक्षर बाराखडी नसेल तर त्यांना त्रास व्हायची शक्यता आहे. त्या कारण आम्ही इयत्ता पहिलीकडे जास्त लक्ष देत आहोत. तर असा आमचा उपक्रम आहे आणि याप्रमाणे हा राबवत आहोत. धन्यवाद संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी. थँक्यू मॅडम. खूप खूप अभिनंदन सर. ऍक्च्युली ह्या COVID-19 प्रादुर्भावामुळे सगळीकडे ह्या COVID-19 थैमान घातलेला आहे आणि सर्वात मोठा प्रभाव. मॅडम काय झालं की आम्ही ते 4 पालकाकडे गेलो का नाही अक्षरतः आता ते काय आम्हाला काय काय बोलायचे ते बोलले आपण इथे बोलू शकत नाही कारण थोडीशी मग आपल्याला थोडासा मग असा थोडासा मग बरं वाटत नाही त्या कारण बरोबर आहे. पण आहेत काही पालक आहेत चांगले पण थोडस आता आणि एवढं असूनही तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्यांना कानाचे शब्द पूर्ण झाले मात्राचे शब्द पूर्ण झाले आणि ते तिथपर्यंत वाचू शकले होय मॅडम तर त्यामागे तुमची मेहनत अवश्य आहे म्हणूनच तुम्हाला आम्ही दोघांची बरं तेवढंच रांगणारे सरांचे सुद्धा बरं का मॅडम. आणि हे मी मान्य करते तर लहान वर्गातील मुलांना ऑनलाईन पद्धत थोडी कठीणच होते पण ते 6-7 मुलं करून घेतात निश्चितच आणि त्या अनुषंगाने आमचे तेलंगे सरांनी पण तसंच कार्य ते चावडी वाचन घेतात चावडीत जाऊन बसतात आणि तिथे मुलांना बोलवून घेतात शाळेत तर बोलवू शकत नाही समाज मंदिर मध्ये सुद्धा बोलवतात आणि ते आपले कोर्स कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते सध्या आता पुन्हा मी त्यांना चान्स देणार होती पण दिसत नाहीये ते आउट झालेत होते पण असो पण सर्व शिक्षक इथे उपस्थित सर्व शिक्षक जे आहेत त्यांना शाबासकीची थाप आहे कारण प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि असे आपण करणारच कारण आपण त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहोत वचनबद्ध आहोत. धन्यवाद सर आपण आपले सादरीकरण इथे केल्याबद्दल. मी पुढील मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय सेवकलाल भाऊ शरणागत सर हे इंग्रजी कृती कार्यक्रम व कार्यपद्धती याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर शरणागत सर. हा ओके मॅडम. ओके हा मी अजित सरनागर पंच समिती तुमचं माझ्याकडे आलेलं इंग्रजी कार्यक्रम व
त्यांची कार्यपद्धती. आपण बघितलं की कृती कार्यक्रम राबवित असताना आपल्याला पहिल्यांदा कृती करणं फार गरजेचं आहे, परंतु या विद्यार्थी आहेत जसं इंग्रजीच्या समस्या म्हटलं, जे स्किल आहेत रीडिंग स्किल, स्पीकिंग स्किल, लिसनिंग, रायटिंग, रिमेंबरिंग, या स्किलमध्ये विद्यार्थी कुठं मागे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. प्रथम विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती बघावी लागेल की आपला विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे. अर्थात एक्झाम्पल दिलं आपण तर रीडिंग स्किलमध्ये जर आपण बघितलं की त्या विद्यार्थ्याला रीड करता येत आहे का, जसं वर्ड रीड असेल, सेंटेन्स रीड असेल, स्टोरी रीड असेल, जर येत नसेल है की नाही, त्यांना ते येईलच नाकारता येत नाही. परंतु कृती कार्यक्रम जेव्हा आपण घेत असतो त्यावेळेस ह्या समस्या आपल्याला जाणून घ्याव्या लागतात की तो विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे. एक्झाम्पल घेत की वर्ड रीडिंग, शब्द वाचन, समजा विद्यार्थी येतच नसेल तर आपण काय करायचं. पहिल्यांदा त्या विद्यार्थ्यासाठी, त्या वर्गासाठी आपण कृती कार्यक्रम आराखडा आखायचं. तो कोश असेल की अनुक्रमांक असेल, विद्यार्थ्याचं नाव असेल, कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहे, म्हणजे एखादा वर्ग निवडला त्या वर्गाचा आपल्याला वर्ग लिहावा लागेल आणि सध्याचं स्तर काय आहे. नॉट रीडिंग होत आहे की नाही, वर्ड्स हे समजा होत नसेल तर त्याचं स्तर आपण लिहायचं की अल्फाबेट रीडिंग्स होत आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इंग्रजी कृती कार्यक्रम आखत असताना अशा पद्धतीने माहिती आपल्याला वर्गामध्ये लावायची आहे. आणि नंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना, उपचार करत असताना, कृती आराखडा राबवित असताना वैयक्तिक विद्यार्थ्याचं नाव लिहून सध्याचा स्तर काय आहे. तो वर्ग आपण लिहिलं तरी अंतिम स्तरापर्यंत आपल्याला गाठायची की त्या विद्यार्थ्याला की वर्ड रीड्स आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने ज्या काही स्किल्स आहेत, रीडिंग स्किल आहेत, रायटिंग स्किल आहेत, लिसनिंग स्किल आहेत, अशा पद्धतीने आपल्याला हा कार्यक्रम आखायचा आहे. आणि त्या विद्यार्थ्यांचं जसं कृतीचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजेच अंतिम स्तरापर्यंत वर्ड रीडिंग त्या विद्यार्थ्याला आपला करायचं आहे, तर त्यामध्ये सुद्धा काही माहिती देत असताना मला असं सांगा असं वाटतंय की प्रथम त्याची माहिती घ्यायची, अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, कृतीचे उद्दिष्ट काय असणार, अंतिम स्तरापर्यंत रीडिंग्स त्या विद्यार्थ्याला येणं, शब्दाचं रीडिंग्स येणं. मग कृतीची मालिका काय असेल, आपल्याला कृती करून घ्यावं लागेल की खरंच त्या विद्यार्थ्या वर्ड येते वेळेस प्रथम अल्फाबेटिकल्स आलं पाहिजे, रिमेंबर झालं पाहिजे. नंतर साहित्य, मग साहित्याचा आपण वापर करायचा की कार्डबोर्ड्स आहेत, फ्लॅश कार्ड आहेत, ते कार्डाचे आपण वापर करायचा आहे. मग आवश्यक वेळ कशी असेल की दर दिवशी आपल्याला 20 ते 30 मिनिटं आपल्याला त्या विद्यार्थ्याकडून सराव करून घ्यावं लागेल. कालावधी असेल 15 दिवस, 15 दिवसासंबंधी समजा आलेलं नसेल तर आपल्याला 15 दिवस, 1 महिना, 1.5 महिना अशा परी 15-15 दिवसाचे असे टप्पे पाडून आपल्याला हा कृती कार्यक्रम त्या विद्यार्थ्यावर राबवावा लागेल. निष्पत्ती काय असेल, खरंच अंतिम स्तरापर्यंत त्या विद्यार्थ्याचं रीडिंग स्किल डेव्हलप करणं. आणि अर्थात रीडिंग स्किल करत असताना आपल्याला थोडीशी माहिती घेतली पाहिजे की विद्यार्थी त्यामुळे दुखावला गेला नाही पाहिजे, खरंच तो विद्यार्थ्याला येते की नाही हे आपण बघितलं पाहिजे. स्तर निश्चिती करत असताना प्रामुख्याने तो विद्यार्थी त्याच स्तरावर आहे का हे आपण जाणून घेतलं पाहिजे. एवढंच नव्हे तर मुलं करत आहेत की नाही, कृती करत आहेत की नाही, ही सर्व जे कार्यक्रम आहे तो आपण बघितलं पाहिजे. आणि खरंच कृती आराखडा, कृती या शब्दामध्ये दडलेलं आहे की ऍक्टिव्हिटी घेतल्याच्या नंतरच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकते. आणि याचे स्किल्स आहेत, ह्या स्किल्स आपल्या विद्यार्थ्यामध्ये डेव्हलप होऊ शकतो. एवढंच नव्हे तर कृती संशोधन हा जो विषय आहे त्या विषयाची संबंधितच, म्हणजे कृती कार्यक्रम, कृती संशोधन आराखडा,
तर जे काही मुद्दे आपल्याला कृती संशोधनामध्ये आहेत तशाच पद्धतीने विषय घेऊन आपण त्यावर समस्या कृती उपाययोजना आणि त्यांची फलस्तुती अशा पद्धतीने हा कृती कार्यक्रम आपण घेऊ शकतो आणि खरंच विद्यार्थ्याचे इंग्रजीमधील स्किल आपण डेव्हलप करू शकतो. अशा पद्धतीने हा कृती कार्यक्रम आपल्याला घ्यायचं आहे. धन्यवाद. थँक यू सो मच शरणागत सर. यू हॅव व्हेरी वेल डन एक्सप्लेन अबाउट हाऊ टू इन्क्रीज ऑर एनरिच द स्किल्स रिलेटिंग टू इंग्लिश लँग्वेज. सो नाईसली यू हॅव डन युअर वर्क. थँक यू सो मच फॉर टू बी हियर. ओके आता कैलाश. तेलंगे सर आता आले होते पुन्हा गेले. मंगेश शहारे सर आहेत का? ओके. नंदरधने सर. अच्छा. उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिकांना आणि यांना मी नम्र विनंती करते की त्यांना आजच्या शिक्षण परिषद अनुषंगाने काही आपले मत व्यक्त करायचे असेल तर त्यांनी हँड रेज करावे. मी त्यांना अनम्यूट करेल. शेवटचे 5 मिनिट आपण आपली प्रतिक्रिया जाणून घेऊया. काही प्रश्न असतील तर कृपया आपण हँड रेज करा. मोर मध्ये हँड रेज असते. आजचे सुरभग गौतम सर सुद्धा होते पण मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले जे वक्तव्य आहे आपण पुढील शिक्षण परिषदेमध्ये ते आयोजित करूया. कारण आता 1 तास 47 मिनिटं झालेले आहे आपली मीटिंग सुरू होऊन. ओके शरणागत सर आपण एंड करूया का? कोणाचं प्रश्न पण नाही आहेत. मला एक प्रश्न विचारावं असं वाटतंय बागडे सर. हो बागडे सर मला एक प्रश्न आहे. मी तुम्हाला ओके सर आपल्या शाळेत CWSN मुलं असतात विविध डिसॅबिलिटी असणारे तर त्यांचा रिझल्ट आपण कसं द्यायचं ना याबद्दल आम्हाला संभ्रम आहे. थोडं त्याबद्दल सांगाल का? म्हणजे कारण आपले जे कॉम्पिटेन्सीस दिले असतात विषयाअंतर्गत आपण ती कॉम्पिटेन्सीस सामान्य मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु जे असे मुलं असतात ते मागे राहतात इतर मुलांपेक्षा. मग त्यांचा रिझल्ट कसा द्यायचा त्याबद्दल थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन करावे. अगदी थोडक्यात बागडे सर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. ओके नाउ आई एम ऑडिबल टू यू. येस सर. ओके तर मॅडम खूप चांगल्या विषयाला हात घातलात आपण आणि या संबंधाने एक GR आहे शासनाचा त्यानुसार आपण आता अध्ययन शैलीची बालके असे आपण दिव्यांग बालकांना संबोधतो. जसं ते ऑडिटरी लर्नर आहेत व्हिज्युअल लर्नर आहेत टेक्टाईल लर्नर आहेत आणि मिक्स्ड लर्नर आहेत. तर या पद्धतीनं आपण त्यांना आता संबोधतो आणि त्यानुसार जसं CCE मध्ये ते आकारिक आणि संकलित मूल्यमापन आहे. आवाज येतोय मॅडम मध्ये? येस 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 सर. CCE मध्ये जसं आकारिक आणि संकलित मूल्यमापन आहे आणि त्यामध्ये जे 8 मुद्दे असतात आकारिक मध्येच ना तंत्र. हा हा तंत्र. तर त्या गुणपत्रिकेमध्ये CWSNचं मूल्यमापन कसं होईल किंवा त्याचं गुणदान कसं होईल या संबंधाने बरीच चर्चा आमच्या उपक्रमामध्ये पण होत असते आणि तो एक निरंतर संशोधनाचा विषय आहे मॅडम ऍक्च्युली. ओके कारण इन्क्लुसिव्ह पॉलिसी आहे
इन्क्लुसिव्ह एज्युकेशन जो आहे सीडब्ल्यूएसएनचा ते एक चॅलेंजिंग टास्क आहे आणि त्यातल्या त्यात कसं आहे की बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट क्रिएट करणं फर्स्ट ऑफ ऑल फिजिकल बॅरियर हर्डल्स कमी करणं मिनिमाइज करणं आणि त्यानंतर त्याला स्कूल लेवल इन्क्लुजन आहे क्लासरूम लेवल इन्क्लुजन आहे देन आफ्टर अकॅडमिक इन्क्लुजन आहे करिक्युलम ट्रान्झॅक्शन आहे आणि त्यानंतर त्याचं असेसमेंट आहे इव्हॅल्युएशन आहे आणि त्याचं गुणदान आहे ही एक खूप क्लिष्ट पद्धत म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि यामध्ये आम्ही जे ठरवलेलं आहे किंवा शासन निर्देश असे आहेत की प्रत्येक सीडब्ल्यूएशनला विशेष शिक्षकाची गरज नाहीये जसं की कर्णबधीर बालक आहे परंतु कर्णबधीर कसं आहे की त्याला फक्त आवाज ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा त्याला वैद्यकीय व्यवस्थापनाची गरज आहे तरी सुद्धा आता आपण निर्देशानुसार त्याला आपण कर्णबधीर म्हणून त्याला युडॅस मध्ये टाकत असतो किंवा स्पीच इम्पेअर्ड मुलं असतात मायनर प्रॉब्लेम असतात ज्यांना स्पेशल एज्युकेटरची किंवा स्पीच थेरपीची सुद्धा काही गरज नसते कुठे र अडकतो कुठं ल अडकतो किंवा जे लो विजनचे मुलं असतात ज्यांना डोळ्यातून पाणी गळतो काही मेडिकेशन आफ्टर स्पेसिफिक मेडिकेशन त्याला ते प्रॉब्लेम क्युअर पण होऊन जातो अशा मुलांना स्पेशल एज्युकेटरच्या इंटरव्हेन्शनची गरज नसते दे बिलॉंग्स टू क्लासरूम सेटअप चाइल्ड अँड ऍज पर अवर गायडन्स वी हॅव कन्सिडर्ड देमसेल्फ ऍज अ क्लासरूम लर्नर ते वर्ग शिक्षक त्यांना डील करू शकतात व्यवस्थित त्यानंतर जे इन्क्लुसिव्ह सेटअप मधले जे मुलं असतात जसं मी एक साधा उदाहरण देतो आहे मतिमंद बालक आहे मॉडरेट टू सिव्हिअर लेवलचं त्याचं इंटेलेक्च्युअल डिसफंक्शन्स आहेत त्याच्यानंतर कर्णबधीर बालक आहेत दे बिलॉंग्स टू अप सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस ब्रेनवाईज हिअरिंग लॉस आहे त्याचा ऑडिटरी प्रोसेसिंग गडबड आहे त्यांना आवाज जात नाही मग अशी मी जे बोललो ते तर अशा बालकांना इन्क्लुसिव्ह सेटअप मध्ये आपण घेतो आणि जे इंटिग्रेटेड सेटअपची जे मुलं आहेत जी बेडरिडर आहेत जे काहीच करू शकत नाही शाळेत सुद्धा येऊ शकत नाही शाळेत जरी आली तरी फक्त त्यांना आपण बसवून ठेवू शकतो दे बिलॉंग्स टू अप इंटिग्रेटेड सेटअप चाइल्ड मग आपण सिलेबस कोणाचा तयार करतो आमचे स्पेशल आता नवीन शासकीय निर्देशानुसार काय झालंय मॅडम की प्रत्येक सीडब्ल्यूएशन हा एक त्या शाळेचा विद्यार्थी गृहित धरला जातो किंबहुना तो असतोच गृहित धरणं असं बोलणं बरोबर नाही किंबहुना तो शाळेचाच विद्यार्थी असतो त्या वर्गाचा विद्यार्थी असतो त्या वर्ग शिक्षकाचा तो मूल असतो वर्ग शिक्षकाचा विद्यार्थी असतो आणि तो एक आपला प्रोफेशनल लँग्वेज मध्ये जर बोलायचं जर झालं तर इन्क्लुसिव्ह सेटअप मध्ये तो लाभार्थी असतो किंवा तो आणि त्यासाठी मग चाइल्ड सेंटर्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम चेकआउट केला जातो की क्लासरूम सेटअप मध्ये तो स्कूल लेवल इन्क्लुजन झालाय क्लासरूम सेटअप मध्ये आलाय मग अकॅडमिक इन्क्लुजन करायचं आहे मग त्याचा आपण कसं मायक्रो प्लॅनिंग करतो आणि तो मायक्रो प्लॅनिंग वर्ग शिक्षकांच्या सहाय्याने करायचा असतो स्पेशल एज्युकेटरला ठीक आहे त्याचा एक अभ्यासक्रम निर्धारित करायचा असतो जी त्याची करंट लेवल असेल ती सामान्य थोडक्यात अशा मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम तयार आहे असं म्हणायचंय हा मॅडम आमच्याकडे आहे तो अभ्यासक्रम आम्ही बनवतोय दरवर्षी बनवतोय प्रत्येक विद्यार्थ्याचा ठीक आहे परंतु ते कसं आहे तो अभ्यासक्रम कसा करिक्युलम ट्रान्झॅक्शन करत असताना समजा जर ब्लाइंड विद्यार्थ्याला काही संकल्पना आहेत काही कठीण संकल्पना आहेत त्या जर ट्रान्झिट करायच्या आहेत तर तिथे तो स्पेशल एज्युकेटर त्याचा एक टेक्निकल प्लॅन बनवून देईल आम्ही त्याला अभ्यासक्रम म्हणतो ओके आणि मग त्याच आधारावर हे त्याला टोटल ब्लाइंड विद्यार्थ्याच्या संबंधानं लो विजन आहे तर त्याला आपण असिस्टिव्ह काही मटेरियल प्रोव्हाइड करतो लो विजन किट म्हणा किंवा लार्ज फॉन्टची पुस्तकं त्याच्यानं त्याला एक असिस्टिव्ह लर्निंगसाठी ते एडचंड इक्विपमेंट प्रोव्हाइड करतो किंवा लार्ज फॉन्टची पुस्तकं देतो हे झालं इन्क्लुसिव्ह सेटअप जसं कर्णबधीर बालक आहे कर्णबधीर बालकांना त्याला काही कळत नाही त्या लेवलचा तो जो सिलेबस असतो तो त्याला डायजेस्ट होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळा सिलेबस बनवला जातो त्याचा वय वर्ग विसरून तो इन्क्लुसिव्ह सेटअपचा सिलेबस असतो
तो सिलेबस स्पेशल एज्युकेटर विथ द हेल्प ऑफ क्लास टीचर बनवतो किंबहुना स्पेशल एज्युकेटर स्वतःच्या अनुभवाने बनवून देतात. तो क्लास टीचर पर्यंत या वर्षात येऊ शकला नाही आमचा सिलेबस कारण लॉकडाऊन मुळे. आमच्याकडे रेडी आहेत ते सगळे सिलेबस अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमानुसार मग त्याचं ते क्लास टीचरला सांगतील किंवा ते पॅरेंट्सना सांगतील गाईड करतील. हॅलो येस सर. आवाज येतोय मॅडम माझा? येस सर. मधात कोणतरी बोलतोय आणखी. ते हे शरणागत सर होते, म्यूट केलं त्यांना. हा तर ते करिक्युलम या पद्धतीने ट्रान्झिट केलं जातं त्या स्पेसिफिक चाइल्डचं जे इन्क्लुसिव्ह सेटअप मध्ये आहे ते. आणि मग अशा प्रकारचे ट्रान्झिशन झाल्यानंतर त्याचे काय आउटपुट आहे, त्याचं जे असेसमेंट आहे, करिक्युलम ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यानंतर त्याचं रिअसेसमेंट आहे, इव्हॅल्युएशन आहे, हे सुद्धा त्याची जी करंट लेवल आहे त्याने काय सिलेबस डायजेस्ट केलं आणि त्याचं काय आउटपुट आहे त्याच्या क्षमतेनुसार ते स्पेशल एज्युकेटर टॅली करेल. आणि आम्ही दर 3 महिन्याची त्याची एक रिपोर्ट तयार करतो, प्रोग्रेस रिपोर्ट तयार करतो. ती प्रोग्रेस रिपोर्ट मग त्याची ती प्रोग्रेस रिपोर्ट ती आकारिक आणि संकलिकसाठी मदतगार ठरते. आणि दरम्यान काय होतं की मला एक विषय ठेवायचा होता आणखी. हा त्याचं जे अडॅप्टिव्ह क्वेश्चन आयर आहे मग त्याची परीक्षा पद्धती कशी राहील तर ते अडॅप्टिव्ह क्वेश्चन आयर राहील. आणि त्याला खूप साऱ्या सूट आहेत म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीच्या संबंधाने एक वेगळा जी आर आहे जो आम्ही प्रत्येक शाळेला दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गनिहाय त्याची परीक्षा पद्धती कशी असेल, त्याचे गुणदान कसे करायचे असतात आणि त्याला किती वेळ एक्स्ट्रा दिला पाहिजे याची एक जी आर आहे आम्ही प्रत्येक शाळेला पाठवतो. सर हा जो जी आर आहे ना तो थोडा केंद्रामध्ये टाकून दिला ना केंद्राच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर सर्वांना त्याची सॉफ्ट कॉपी राहील. बरं ठीक आहे. मी गौतम सरांना विनंती करतो की त्यांनी हा जी आर ताबडतोब त्यांच्या केंद्रावर टाकून द्यावा. ओके ठीक आहे ना. ओके आणि मॅडम मग अशा प्रकारचा त्याचा सिलेबस करिक्युलम ट्रान्झॅक्ट केला जाईल. त्याच्यानंतर मग त्याचा अडॅप्टिव्ह क्वेश्चन आयर पण आपण सांगतोय वर्गशिक्षकांनी आमचा विशेष शिक्षक अडॅप्टिव्ह क्वेश्चन आयर देत असतो आणि त्या पद्धतीने मग त्याचं मूल्यांकन होईल. ठीक आहे. अडॅप्टिव्ह क्वेश्चन आयर आहे त्याच्यानंतर त्याचा वेगळा सिलेबस आहे त्याच्या आधारावर त्याचे जे काही विथ द हेल्प ऑफ स्पेशल एज्युकेटर जे काही ज्या पद्धतीची परीक्षा पद्धती असेल त्याच्यानंतर त्याचं प्रोग्रेस इव्हॅल्युएशनची शीट पण आमच्या स्पेशल एज्युकेटरकडे असते आणि त्यानुसार मग आकारिक आणि संकलिक मध्ये विथ द हेल्प ऑफ स्पेशल एज्युकेटर तुम्ही त्याचं गुणदान करू शकता. ठीक आहे. मला वाटतं मॅडम हा खूप फास्ट विषय आहे. आपण ऑनलाईन ज्या पद्धतीने हा सगळा विषय बोलतोय हे त्यामध्ये आम्हाला सुद्धा पूर्णपणे व्यक्त होता येत नाहीये कारण आमच्याकडे सर आजचा हा तुमचा विषय पाहून असं वाटलं की आपण एक स्पेशल वेबिनारच दिव्यांग प्रकार आणि त्यांच्यावरचं उपचारात्मक अध्यापन किंवा अध्ययन प्रक्रिया यावर एक तासाचा वेबिनार आपण ठेवू शकतो असं वाटतंय. पण वेळेच्या अभावाने आपण इथेच थांबूया. तेलंगी सर आपल्याला सादरीकरण करायचं आहे का? सर 2 तास आपले जवळपास होत आहेत, जर 2-3 मिनिटात आपलं सादरीकरण होत असेल तर बोलले मॅडम. हा सर बोलले मॅडम. याच्या या संबंधाने जी आर किंवा जे वेगवेगळे प्रपत्र आम्ही डेव्हलप केलेले आहेत किंवा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडनं जे आलेले आहेत ठीक आहे आणि जे सीसीच्या नोंदी वगैरे कशा घ्यायच्या त्या संबंधाने एक सविस्तर वेबिनार खरंच खूप छान राहील ते. निश्चितच सर मी आजमने सरांना याच्याबद्दल कळवणार. आपण ठेवूया सर्व म्हणजे आपल्या पूर्ण तालुक्यातील आपल्या तालुक्यातील पूर्ण शिक्षकांसाठी ठेवूया, केंद्रासाठीच नाही. आपण एक वेबिनार अरेंज करूया. ओके थँक्यू सो मच सर. जेव्हा केव्हा हा सगळा विषय तुम्ही ठेवाल या सगळ्या पटलावरती आणि त्याची डेट वगैरे निर्धारित देईल त्याच्या 8 दिवसाच्या आधी आम्हाला कळवा. निश्चित आम्हाला त्या सगळ्या स्लाइड्स परत तयार करता येतील. राईट राईट. किंवा आम्हाला त्याच्यात मॉडिफिकेशन करता येईल. निश्चित. ओके 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 खूप छान हा असा उपक्रम आपला राहणार निश्चित सर. या अनुषंगाने आपण प्रयत्न करूया. तेलंगी सर ओके 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 तेलंगी सर तुम्ही थोडा बोला बघूया आपला तुमचा आवाज बरोबर असेल तर नाहीतर मग आपण आभार प्रदर्शन घेऊया.
तेलंगे सर यू कैन अनम्यूट युअरसेल्फ. तेलंगे सर उपस्थित आहेत पण त्यांना बहुतेक आवाज जात नसेल. मी मंगेश सरांना सुद्धा ही विनंती करते की आपला सेशन आपण पुढील शिक्षण परिषदेमध्ये घेऊया कारण 2 तास झालेले आहेत. तर कृपया मी बारेकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या शिक्षण परिषदेमधील सर्व शिक्षकांचा उपस्थितांचा सुलभकांचा मान्यवरांचा आभार प्रदर्शन करावा. सन्माननीय बारेकर सर. बारेकर सर. हाँ हेलो मैडम. हाँ सर. हाँ बोला मैडम. सर आपण आजच्या शिक्षण परिषदेमध्ये आभार प्रदर्शन करावा अशी विनंती. हो हो मैडम. तर आज देवसर केंद्रातली दुसरी झूम या ऍपद्वारे घेण्यात आलेले केंद्रीय संमेलन, या केंद्रीय संमेलनात उपस्थित आपल्या तुमसे तालुका गट शिक्षण अधिकारी अडवाणी साहेब, गट समन्वयक खेताडे साहेब, तसेच आपल्या दिवसरा केंद्रातील केंद्र प्रमुख नंददाने साहेब, या केंद्र संमेलनात त्यांनी आपल्याला अच्युत अशी कामगिरी, मोलाची कामगिरी अशी केली असे रांगडाले सर, शरणागत सर, तसेच आज शाब्बास गुरुजी या उपक्रमांतर्गत मुलाचे मार्गदर्शन केले ते तेलंगे सर, आणि या सर्वांचे आणि उपस्थित सर्व शिक्षकांचे मी केंद्राच्या वतीने सगळे आभार मानतो आणि हे केंद्र संमेलन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद. सन्माननीय सुनील बारेकर सर तुमचा सुद्धा मी आभार मानते की तुम्ही वेळेवर दिलेली जबाबदारी पूर्ण केलीत आणि आपण सुद्धा शाब्बास गुरुजी बद्दल अतिशय सुंदर प्रकारे सादरीकरण केला. सर्व उपस्थितांचा मी पुनश्च एकदा केंद्र देवसर्याच्या वतीने आभार व्यक्त करते आणि आजची ही ऑनलाईन केंद्र परिषद इथे संपली असं जाहीर करते. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद मॅडम.